टाळये का हाती चिपळिया का हाती टाळये का हाती चिपळिया एक हाती टाळये का हाती चिपळिया एक हाती टाळये का हाती चिपळिया घाली ती हुंबरी एक वहां ताती टाळिया हुंबरी एक वहां ताती टाळिया घाली ती हुंबरी एक वहां ताती टाळिया घाली ती हुंबरी एक ताती टाळिया मातले वैष्णव नटती नाना छंदे 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 एका हाती टाळये का हाती चिपळिया एक हाती टाळये का हाती चिपळिया एक हाती टाळये का हाती चिपळिया एक हाती टाळये का हाती चिपळिया घाली ती हुंबरी एक वहां ताती टाळिया 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 मातले वैष्णव नटती नाना छंदे 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 नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी नाही मोक्षपदी भजनी आवडी नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी मातले वैष्णव नटती नाना छंदे 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 हका आरोळिया गीतवाद्य सुख सोहळे हका आरोळिया गीत वाद्य सुख सोहळे गीत वाद्य सोहळे जाय ते नकळे केव्हा रजनी दिवस जाय ते नकळे केव्हा रजनी दिवस मातले वैष्णव नटती नाना छंदे 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 नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी मातले वैष्णव नटती नाना छंदे मातले वैष्णव नटती नाना छंदे मातले वैष्णव नटती नाना
नातले वैष्णव नटती नाना संते तीर्थी नाही चाडन लगे जावे वनांतरा 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 तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी मातले वैष्णव नटती नाना छंदे 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 तीर्थी नाही चाडन लगे जावे वनांतरा 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 तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी हरिहरात्मकची पृथ्वी तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी मातले वैष्णव नटती नाना छंदे मातले वैष्णव नटती नाना छंदे आ मातले वैष्णव नटती नाना छंदे मातले वैष्णव नटती नाना छंदे नाही मोक्ष पदी चाड भजनी आवडी मातले वैष्णव नटती नाना छंदे 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 जय 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 विठोबार कुमाये 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 ये कहती टळ ये कहती चिपुळिया ये कहती टळ ये कहती चिपुळिया ये कहती टळ ये कहती चिपुळिया ये कहती टळ ये कहती चिपळिया हती टाळ एक हती चिपुळिया एक हती टाळ एक हती चिपुळिया एक हती टाळ एक हती चिपळिया एक हती टाळ एक हती चिपळिया एक बाताची टळिया
घालिती भुंबरी एक भाताची टाळिया मात दे वैष्णव नटती नाना छंदे मातले वैष्णव नटती नाना छंदे घाली ती उंबरी एका हाती टाळिया घाली ती उंबरी एका बहाताची टाळिया मातले वैष्णव नटती नाना पडे मातले वैष्णव नटती नाना परी एका हाती टाळ एका हाती टाळ एका हातीची पुळिया एका हाती टाळ एका हातीची पुळिया एका हाती टाळ एका हातीची पुळिया एका हाती टाळ एका हातीची पळिया ती भुंबरी एक भाताची टाळिया घाली ती भुंबरी एक भाताची टाळिया मातले वैष्णव नटती नाना छंदे मातले वैष्णव नटती नाना छंदे घाली ती उंबरी एक हाती टाळिया घाली ती उंबरी एक वाताची टाळिया मातले वैष्णव नटती नाना परी मातले वैष्णव नटती नाना छंदे नाही मोक्ष पदी चाड भजनी आवडी नाही मोक्ष पदी चाड पदी चाड भजनी भजनी आबडी भजनी आबडी भजनी आबडी भजनी नाही मोक्ष पदी चाड नाही मोक्षपदी चाड भजनी आबडी व्यवस्थित कर ना नाही मोक्षपदी चाड भजनी आबडी भज आवडी भजनी नाही मोक्ष पदी जाड भजनी आवडी भजनी आवडी भजनी आवडी भजनी नाही मोक्ष पदी चाड भजनी आवडी नाही मोक्ष पदी चाड भजनी आवडी भजनी
भजनी आवा बड़ी भजनी आवड़ी नाय मोक्ष पदी चढ़ भजनी आवे भजनी आवड़ी आवड़ी मातले वैष्णव नटती नाना छंदे मातले वैष्णव नटती नाना छंदे नाना छंदे रे ना विठल वि विठ्ठल 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 ताली वाजवा भजन करा विठ्ठल 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 ताली वाजवा भजन करा विठ्ठल 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 बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठल विठ्ठल 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 ठल विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 एका हाती टाळ एका हाती चिपळिया एका हाती टाळ एका हाती चिपळिया घाली ती हुंबरी एक वाहता ती टाळिया मातले वैष्णव नटती नाना छंदे नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी हका आरोळिया गीत वाद्य सुख सोहळे हका आरोळिया गीत वाद्य सुख सोहळे जायते नकळे केव्हा रजनी दिवस मातले वैष्णव नटती नाना छंदे नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी तीर्थी नाही चाड थोडा माईक मागं घ्या तीर्थी नाही चाड न लगे जावे वनांतरा तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी मातले वैष्णव नटती नाना छंदे नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी विठ्ठल 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 एका हाती टाळ एका हाती चिपळिया एका हाती टाळ एका हाती चिपळिया
घाली ती हुंबरी एक वाहता ते टाळिया मातले वैष्णव नटती नाना छंदे नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी नमो तीर्थ पंथे चालती तयासी 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 येती बोलवित त्यांसी नमो येती बोलवित त्यांचे नमो त्यांचे नमो नमो तीर्थ पंथे चालती तयासी 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 येती बोलवित त्यांसी नमो येती बोलवित त्यांची नमो येती बोलवित त्यांची नमो एका हाती टाळ एका हाती चिपळिया घाली ती हुंबरी एक वाहता ती टाळिया मातले वैष्णव नटती नाना छंदे नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले कैवल्य दानी परंपरा अभिमानी वैष्णवाग्रगणी भजन शिरोमणी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग आहे. समोर मॉनिटरला आवाज द्या आणि विकोपन करा. प्रस्तुत अभंगा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे भक्तिरसाने उन्मत्त झालेले वैष्णव भजन कसं करतात आणि या भजनाच्या आवडीसाठी प्रसंगी मोक्षाधिकांची तीर्थाधिकांची चाड धरत नाहीत या गोष्टीची मीमांसा आजच्या अभंगात मांडतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा नगर जिल्हा या नगर जिल्ह्यामध्ये पुण्यपावन प्रवरामाईच्या प्रवाहाने पवित्र झालेला तालुका सिंहांचा तालुका वाघांचा तालुका कोल्हे नसलेला तालुका अकोले तालुका आणि या अकोले या अकोले तालुक्यामध्ये पुण्यपावन महामुनी अगस्ती महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं तीर्थक्षेत्र अगस्ती आश्रम आणि अगस्ती आश्रमामध्ये यावर्षी एक आगळा वेगळा कीर्तन महोत्सव नाम महोत्सव वैकुंठवासी आळंदी पंढरीचे निष्ठावंत महिना वारकरी गाथामूर्ती देहूकर फडाचे अनन्य सेवक परखड स्वभाव असलेले भजनासाठी काना मात्र जर कोणाचा चुकला तर त्याची तमान बाळगणारे हरिभक्तीपरायण रामचंद्र महाराज हसे उर्फ रामभाऊ वारकरी आणि यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित समस्त अकोले संगमनेर तालुक्यातील निष्ठावंत वारकरी गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार राजकीय परमार्थिक सामाजिक शैक्षणिक तथा हसे परिवार सर्वांच्या उपस्थितीमध्ये वैकुंठवासी रामचंद्रबाबा उर्फ रामभाऊ वारकरी यांचं पुण्यस्मरण पार पडत आहे आणि या पुण्यस्मरणानिमित्ताने हा कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवामध्ये माझ्या वाट्याला आलेली तशी संध्याकाळची सेवा परंतु असं होतच असतंय मुख्यमंत्रीपदाची शपथ हेच घेतील असं वाटत होतं पण त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं मुख्यमंत्री दुसरे झाले. तसं आज तुम्ही सगळेजण आदरणीय महाराजांचंच कीर्तन ऐकायला आले होते. महाराज सकाळीचीच आलेत परंतु तुम्ही शपथविधीला गेले देवेंद्र फडणवीसच्या आणि शपथविधी झाला एकनाथराव शिंदेंचा. कमी आमदारावर मुख्यमंत्री होणारे भारतातले पहिले पण मुख्यमंत्री हे आहेत. तसं मी कमी पुण्यावर सकाळच्या कीर्तनाला अधिकारी ठरलो. सद्गुरू रामचंद्र बाबा पुण्यतिथी महोत्सव समिती या समितीचं श्रद्धास्थान आदराचं स्थान आशीर्वादाचं स्थान हरिभक्तीपरायण द्वाराचार्य रामकृष्णजी महाराज लहवीतकर आज अगत्याने उपस्थित आहेत ज्यांनी
या भागामध्ये मोठे मोठे यज्ञ केले, मोठे मोठे सप्ताह केले आदरणीय रामकृष्ण महाराजांनी, आणि ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचा आणि त्यांचा जवळजवळ 50 वर्षाचा तर संबंध हलक्या हाताने असं जास्त, पन्नास कमीच पण जास्त 50च्या पुढंच आदरणीय महाराजांचा आणि त्यांचा संबंध, तथा आणखीनही बाबांच्या संबंधित असलेले हरिभक्तीपरायण ज्यांना आम्ही संत कवी महिपती महाराज संस्थानवर अकोले तालुका वारकरी कुलभूषण पुरस्कार दिला, ज्यांनी अकोला आणि संगमनेर तालुक्यातील गावांना गावात कीर्तनं केली, ज्या काळात या भागात परमार्थाला साथ करायला माणसं नव्हती, आदिवासी दुर्गम तालुका, परंतु बाबांनी गावांना गावाला कीर्तन केले अशा आदरणीय हरिभक्तीपरायण आणि बाबांच्या बरोबरच राहिलेले रामचंद्र बाबांच्या बरोबर ज्यांनी काळ घालवला, दोघं देहोकर माऊलीच्या संस्थेत सगळंच दाखल झाले आणि देहोकर माऊलींच्या बरोबर काही शिकले, नंतर बाबा झाले कीर्तनकार आणि ते झाले वारकरी, असे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे आपल्या तालुक्याचं श्रद्धास्थान मनोहर बाबा भोर आणि रामनाथ बाबा ह्या तालुक्याचं श्रद्धास्थान रामनाथ बाबा, आणि तुम्ही सगळी मंडळी, संगीत अलंकार तुकारामजी आरोटे महाराज, माझे गुरुबंधू आदरणीय राजेंद्र महाराज नवले, गणेश महाराज, संगीत अलंकार आमचे सतीश महाराज, उत्कृष्ट मृदंगाचार्य, आणि मी ज्यांच्याकडे पाहून परमार्थ करतो सध्या आदरणीय हरिभक्तीपरायण सुनील महाराज माने, की ज्यांनी रामचंद्र बाबांबरोबर भजन केलं, दिंडीत चालले, बाबांच्या सासुरवासाखाली वागलेल्या सोनबाई असं जे सुनील महाराज, आणि तुम्ही सगळी मंडळी, सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. थोडक्यात एक बाबांचा जीवनपट तुमच्या पुढे मांडतो. मला भावलेले बाबा, माझ्यापेक्षा इथं बाबांना भावलेले लय माणसं आहेत महाराज, बाबांना जवळून पाहिलेलं. खरं तर हे कीर्तन रामकृष्ण महाराजांनीच करायला पाहिजे होतं, कारण त्यांना जितकी बारीक निरीक माहिती तेवढी मला नाही, पण मी गेली 25 वर्ष बाबांना पाहतोय महाराज मी सुद्धा, आणि म्हणून थोडक्यात माहिती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं समितीने मला जास्त जबाबदारी या सप्ताहात टाकली होती, आर्थिक नाही, थोडी शाब्दिक जबाबदारी टाकली होती की बाबा तुम्ही इथं काही संत कथा सांगा, प्रवचन करा, पण माझं पुण्य कमी असल्यामुळं मी त्याला पात्र ठरलो नाही, अपात्र ठरलो. बरं, मला कीर्तन संध्याकाळी सांगितलं होतं, तेही सकाळी केलं, कथेलाही नाही, कीर्तनालाही वेळेत हजर नाही. मला आल्याने तुकाराम महाराज म्हणले, माझी तुमच्यावर फार भावना होती पण आता अभावना झाली म्हणले. म्हणलं असं काय करता हो, तुकारामाने जर ज्ञानेश्वरावर राग भरायचं तर मग ज्ञानेश्वरांनी जायचं कोणाकडे. आणि अशी सगळी, मी माझी चूक कबूल करायला 101% तयार आहे. विठ्ठल विठ्ठल हल विठ्ठल हल विठ्ठल विठ्ठल हल विठ्ठल. शहाण्या माणसाचं शहाणपण त्याच्यात असतं की चुकूच नाही, आणि चुकलं तर चूक कबूल केल्याशिवाय राहू नये, हे शहाण्या माणसाचं शहाणपण राहतं. मी काय शहाणा नाही पण लहाना आहे, लहाने मावली. आणि म्हणून मी माझी चूक कबूल करतो की तुम्ही सांगितलेल्या सेवेला मी पात्र ठरू शकलो नाही. बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो, या दोन्ही साधू तिन्ही साधूंच्या चरणी विनम्र अभिवादन करतो, अगस्ती महाराजाला एक क्षमा मागतो, आणि मी पाहिलेले बाबा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल रामचंद्र महाराजाचा जन्म तसे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातले, नाशिक जिल्ह्यात ऐतिहासिक तालुका, भगवान गोंदेश्वराच्या वास्तव्याने पावन झालेला तालुका, हर हुन्नर तालुका, शिन्नर तालुका, आणि या सिन्नर तालुक्यात वावी पांगरीगाव, या पांगरीगावच्या हसे घराण्यामध्ये रामचंद्र बाबांचा जन्म झाला. मी आता रामभाऊ वारकरी म्हणतो कारण आम्ही त्यांना त्याच नावाने ओळखायचो. आमचे रामभाऊ वारकरी जन्मले, जन्मल्यानंतर त्यांचा थोडेसे वाढले, वाढू लागले, संस्कार लागले परमार्थाचे. त्यांचा विवाह याच अकोले तालुक्यात इंदुरी मेंदुरी, त्या मेंदुरीला एका माऊलीशी विवाह झाला. मला त्यांचं गृहस्थी जीवन सांगायचंच नाही, साधूचं जीवन गृहस्थी चांगलं नसतेच. साधूचं गृहस्थी जीवन कसं राहतंय, काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, 2 वासाड, 1 वसेच येणार असं राहतंय. आणि म्हणून संसारात पड जर राहणारच, देवाची ते खुणा आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराचे. ते संसाराकडे त्यांनी फार लक्ष दिलंही नाही, पण परमार्थिक जीवन त्यांचं खरंच पाहण्यासारखं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थिक जीवन जगत असताना त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे 61-62 इसवी सन 1961-62 ते आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर बाबांनी त्यांचा सहवास देहूकर माऊलीशी आला. सुरुवातीला ते देहूकर माऊलीकडे थांबले. आता माझ्यापेक्षा मनोहर बाबा जास्त तुम्हाला सांगतील.
परंतु कीर्तनकार होणं हा त्यांचा स्थायी भावना होता. त्यांना व्हायचं होतं वारकरी, भजन करणारा वारकरी व्हायचं होतं. आणि मग त्यांनी कीर्तन परंपरेत काय फार लक्ष घातलं नाही आणि मग देहूकर फडाशी संलग्न झाले ते. मला वाटतंय वैकुंठवासी स्वपन काकाची माळ त्यांना असेल. स्वपन काका म्हणजे माऊलींचे वडील, ज्ञानोबा माऊले देहूकरांचे वडील म्हणजे बाळासाहेबांचे, ज्यांचं काल्याचं कीर्तन आहे त्यांचे आजोबा. वैकुंठवासी स्वप महाराज, तुम्हालाही स्वपन काकाचीच माळ आहे ना? आदरणीय महाराजांनाही स्वपन काकाचीच माळ आहे आणि रामभाऊ वारकऱ्यांनाही स्वपन काकाची माळ. स्वपन काका देहूकर हा एक देहूकराचा तुकोबरायचा प्राचीन फड आणि या फडाची त्यांनी माळ घातली आणि फडाशी एवढे एकनिष्ठ राहिले. काय तुम्हाला सांगावं, रामभाऊ रामभाऊ वारकऱ्याचं देहूकरवर प्रेम होतं होणे नाही महाराज. एखादी आता याला उदाहरण लई सामान्य द्यावं लागेल, एखादी लाडाची बायको मालकावर जेवढं प्रेम करते ना बास, तेवढं प्रेम त्यांचं देहूकर फडवर होतं. आम्ही ज्या धर्मशाळेत राहायचो परकाळ्याच्या, तर परकाळ्यात आम्ही मग आम्ही काय करायचो, आषाढीला गेलो का मग तिथं कीर्तन करायचो 5-6. मग सांगायचे कोणाला कीर्तनाला, कीर्तनकार मुलगा बो आला कीर्तनकार आले का, ते पहिले विचारायचे तुम्ही देहूकर आहेत का. ते जर म्हणला ना देहूकर नाही, पण इकडं बसा म्हणायचे पण इकडं बसा. बरं पाणी हे ते पाणी बिणी द्या त्यांना द्यायचं असेल तर. पण जर तो कीर्तनकार म्हणला मी देहूकर फडावरलाय, स्वतः बसलेले आसन लगेच काढायचं, त्यांना घोंगडी टाकायची, हे पाणी आणा, पाणी मांडणारा, बरं काय गुळ आणा, दूध घेणार का चहा घेणार. फडाशी संलग्न असलेले जे कीर्तनकार त्यांच्यावर त्यांचं फार प्रेम आहे. कीर्तनकाराचे दोन प्रकार आहेत, एक बांधील कीर्तनकार आणि एक मुक्त संचारी कीर्तनकार. तर बांधील कीर्तनकार लयीत लय वारकरी संप्रदायात 5-6% असतील महाराज, आणि जवळजवळ 95% मुक्त संचारी कीर्तनकार. तेही त्रिभुवनी गमन नारदा या न्यायाने कोण्या संप्रदायात गेले, तिथं मांजर कोण्या पाय कसं टाकलं तर चारच पायावर पडतोय, तसं यांना कुठं नियम नाही, धर्म नाही, काय नाही. एकादशी धरायची नाही, एकादशी धरीत नाहीत महाराज. हे 50,000 वाली एकादशी धरीत नाही, मला शिन्नरच्याच लोकांनी सांगितलं. शाबास. शिन्नरला गीता जयंतीचं कीर्तन, शिन्नरला वारकरी भवनमध्ये एका कीर्तनकाराचं कीर्तन ठेवलं, जवळजवळ 40,000 सुपारी ठरली. आता त्यांना तारीख कशी म्हणायची महाराज, सुपारीच म्हणायची असं. तर सुपारी ठरली, शिन्नरचीच गोष्ट आहे. आणि मग गीता जयंती म्हणजे मोक्षदा एकादशी ना, बरोबर आहे ना महाराजी. आणि एकादशीचं कीर्तन ठरलं आणि महाराजांना तारीख दिली आणि एका वारकऱ्याला सांगितलं, वारकऱ्याचं नाव सांगून टाकतो लगे, धीरज शेठ म्हणून, तुम्हाला माहिती आहे धीरज शेठ. आणि ते धीरज शेठला सांगितलं महाराजाची उद्या फराळाची व्यवस्था कर. आणि त्यांनी महाराजांना केला फोन की बा उद्या एकादशी, मग फराळाला खिचडी करू का भगर करू का थालीपीठ करू का काय करू ते. त्यांनी सांगितलं एकादशी मी धरीत नाही म्हणले, मी एकादशी धरीत नाही म्हणले. मग चपाती करा म्हणले, मेथीची भाजी करा, तू मुगाच्या डाळीचं वरण करा, भात करा म्हणले, कांदा भजे काढा म्हणले, हा थोडं गांजा भजे म्हणले नाही, एवढंच बरं झालं. हे अजूक वारकरी संप्रदायाचं थोडं पुण्य आहे की बा गांजा भजे नाही म्हणले, ते कांदा भजेच म्हणले. आणि विच खोटं वाटत असेल तर मारुती भाऊ सत्कीर बसले त्यांना विचारा गोष्ट खरी खोटी. आणि महाराज आले, आता त्यांना असं वाटलं माझ्याकडे जबाबदारी टाकली म्हणल्यावर महाराजांना 2 घास खाऊ घालावं लागतील. आता ते कडी पाडला मारवाडी, ते सगळे माळकरीच माणसं. फार वाईट वाटलं त्यांना की आपल्या घरात कधी एकादशीला अन्न शिजत नाही, आपण माळकरी माणसं म्हणले, मला ते अन्न कसं शिजवायचं. बरं नाही महाराजांना जीव घालाव तर मला कमिटी खवळलं आणि वारकरी उपवाशिकाचा पाठवायचा, आता काय करावा. लोकाच्या भावनेचा आपण दुरुपयोग करतो तसं सरळच सिद्ध झालं. अक्षरशः त्यांनी स्वयंपाक केला आणि महाराज टचून जेवून गेले. आणि त्यांच्या पंक्ती ड्रायव्हरने मात्र एकादशी धरली होती, ड्रायव्हरने फराळ केलं. काय ड्रायव्हरच याडा म्हणावं लागेल नाही का, तर ड्रायव्हरने फराळ केलं आणि महाराज टचून जेवून गेले. खरे महाराज कोण हा यक्ष प्रश्न मला पाडला आता. ड्रायव्हरच महाराज म्हणावं लागेल. नामदेव यांनी सरपणच घातला होता तो माणूस एकादशीला. एकादशी माणसाने इतकी कडक करायची असती भगवंताने. नामदेवाचं एकादशी व्रत कसं आहे, नामदेव महाराजाचं हे पाहण्यासाठी स्वतः ब्राह्मण झाले. माझं प्रमाणासकट पाठ आहे प्रकरण महाराज. स्वतः ब्राह्मण झाले आणि नामदेव महाराजाच्या एकादशीच्या द्वारी आले, मला भिक्षा द्या. नामदेव महाराज म्हणले आज एकादशी आहे, आमचा नियम असा आहे, व्रत एकादशी करीन उपवास. आज आमच्या घरात चूलच पेटत नाही महाराज. असं कसं म्हणले, अहो माझा जीव जायला चाललाय, मी 10 दिवसाचा उपवासी. म्हणले तुम्ही आज थांबा, कीर्तन करून उद्या सकाळी द्वादशीला पारणा करून जीव घालतो. अरे ते म्हणले माझा जीव चाललाय, ब्राह्मण बसला खाली, खाली बसलं का त्याच्या हातपायाला कापरं आलं. नामदेव महाराज म्हणले काही झालं तरी चलन, पण मी एकादशीला जीव घालणार नाही.
त्या ब्राह्मणाने सांगितलं मी प्राण सोडेल. तो ब्राह्मण नव्हता, तो आता भगवंत. दामदेव महाराज म्हणले तू मेला तर चलन, मी तुला धावा घालील, पण तुला जेवू नाही घालणार म्हणले. आणि देवाने सोडले ना प्राण. प्राण ब्राह्मणाचा प्राण नामदेव महाराजाच्या दारात सुटला. पंढरपूरच्या सगळ्या ब्राह्मणाला बातमी कळली. सगळे ब्राह्मण धावून आले. लय वारकरी म्हणवतो आणि वैष्णव म्हणवतो. आणि ब्राह्मण दारात मेला ब्राह्मण. ब्रह्म हत्येचं पातक जयदेशी ब्रह्म हत्या घडे तयदेशी पर्जन्यन पडे. शक्रे धरियले पाणी आडे अवर्षण पडे बहुसाल. रामायणात ओवी हे बाबा सांगायचे बरं का. लय रामायणावर यांचं प्रभुत्व होतं. मी काय आज अभंग सांगत नाही, मी तुम्हाला रामचंद्र मास सांगतो बघा. त्यांचं रामायणाचा मी नेम लिहून घेतलेला आहे बघा. रामायणात पारण कसं करायचं काय करायचं सगळं नेम लिहून दिला त्यांनी मला. आणि मग नामदेव महाराजाला सांगितलं ब्राह्मण मेला तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. म्हणले काय. ध्यान तर प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आणि पुंडलिका पुढं दोन चिता रचल्या महाराज. आणि एका चितेत ब्राह्मणाचं प्रेत पेटवलं आणि एका चितेत नामदेव महाराजांना चिता पेटवली. म्हणले उडे टाका पेट त्या चितेत. नामदेव महाराज म्हणले मी मरायला तयार आहे पण अन्नदान करायला तयार नाही. म्हणजे एकादशीला अन्नदान करूच नाही. आणि नामदेव महाराजांनी चितेत उडी टाकली. लगेच भगवंत प्रकट झाले. नामदेव महाराजाला उचलून धरलं. तो का देवाशी जतन त्याशी बाधून शक्य आग्न. लगेच देवाने उचलून धरलं. नामा धन्य आहे तुझी एकादशीची निष्ठा. ब्राह्मण मानव दारात मिळाला तरी तू अन्नदान केलं नाही. स्वयंपाक करीत नका जात जाऊ एकादशीला घरी. बऱ्याच माळकऱ्याचे पोरं एकादशीला घरी भाकरी खातात. तुम्ही माळी घालून अपराध केलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता काय सांगाव. पांडुरंग वैद्य एकादशीच्या दिवशी त्यांनी गोळ्या खाल्ल्या नाही. गोळ्या त्यांनी गोळ्या कशा खायच्या. म्हणजे आज एकादशी बिस्किट आणि गोळ्या द्यायला लागले. मग त्यांना एकादशीला ते बिस्किटही खायनात आणि गोळ्या खायनात. महाराज काय माणसं असतील निष्ठावान. विठ्ठल विठ्ठल. आणि बांधील कीर्तनकार जर असेल फडाचा तर ते त्याला बसायला टाकणार. सगळं 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 देहोकरवर फार प्रेम. आणि असं त्यांचं दिनचर्या. त्यांना फार मोठी मोठी माणसं एका काळात भेटली. वैकुंठवासी गाथामूर्ती भोसरीकर माऊली. चार माऊली होती एका काळात. आम्ही नाही यांनी पाहिलंय. भोसरीकर माऊली, देहूकर माऊली, संस्थेतले कदम माऊली आणि झाडा खाल्ले जाधव माऊली. त्यांना पुला खाल्ली माऊली म्हणायची. हे चार माऊली एका काळात होते. सगळे गाथापाठ माणसं मला आणि अक्षर अक्षर जपून म्हणणारी. आणि अशा चारही माऊलींच्या हाताखाली बाबांनी परमार्थ केला. देहूकर फडाची सेवा केली. आमच्या परकाळ माझी त्यांची ओळख कशी झाली सांगतो तुम्हाला. मी 2002 साली आळंदीला आलो. 2002 साली आलो. मी गावीच म्हणणारा होतो. पहिला भजन्याचगडी होतो. भजन्याचगडीन पहिलं जुळलेला असेल तर पुढं जुळतं नाही. ते नवीन छाप होत नाही महाराज. मी पहिलाच भजन्या होतो महाराज. पटपाठांतर होतो. आम्ही गेलो माऊलीच्या मंदिरात भजनाला. आणि काय कोण जाणे पण सप्ताह होता बहुते गोकुळाष्टमीचा. माऊलीच्या जन्मोत्सवाचा सप्ताह. आम्ही गेलो कीर्तनाला आणि मला नरहरीबाने अभंग म्हणायला सांगितला. मी एक पटदीप रागातली ठाईची चाल माझी पाठवती आणि मी ती ठाईची चाल म्हटलो. पण ती ठाईची चाल सरळ मी म्हण ठाईची चाल म्हटलो. मी तुका म्हणायचं शेवट म्हटलो ठाईची चाल. द्रुपदवर आलो परत डबल घेऊन परत द्रुपद म्हणलो. आणि द्रुपदात अंतरा म्हणून मी ती चाल केली सरळ. ठाईची सरळ केली. राम भाऊ पलीकडून उभे होते. खांद्यावर टावेल टाकलेला. ते उपरणं त्यांनी वापरलं नाही कधी. कायम टावेल राहणार खांद्यावर महाराज. खांद्यावर टावेल आणि कॉलरला इथं रुमाल लावलेला. महाराज लई नटती नाना छंदे होते ते. त्या अभंग मी त्यांच्याच वर्णानेच घेतलेला आहे बघा. असा इथं रुमाल लावलेला. रुमाल सुद्धा अशा भगव्या मंद भगव्या कलरचा होता. कडक भपकाही नव्हता. मंद भगवा कलर असा रुमाल लावलेला. आणि ते तिकडून मिशा उटी हे जी उटी लावली ना मी त्यांचाच अनुग्रह आहे आम्हाला. ती उटी लावायची. त्यांना ज्ञानेश्वर महाराज संस्थान दरवर्षी उटी द्यायचं. त्यांना सोपानदेव संस्थान, विठ्ठल रुक्मिणी संस्थान, त्यांचं वजन होतं त्या संस्थांवर. सेवा होती ना त्यांची. उटी द्यायची त्यांना आणि ती उटी वाटायची. तर रामभाऊचं खरंच पाण्यासारखं होत्या काही गोष्टी महाराज. आणि ते उटी लावलेली पलीकडं ठसठशीत मुद्रा लावलेल्या बुट्टी मूर्ती. धोतर घातलेलं नेहरू घातलेला. आणि मिशान मी ती ठाईची चाल सरळ केली द्रुपदात. अंतर याला फक्त आंतर आपलं सरळ द्रुपदाला सरळ केली. हो बोनी भजनच थांबिलं. तुला सरळच म्हणायची होती तर ठाई कायला धरली म्हणले. आणि ठाईत म्हणायची होती तर सरळ कळायला केली. आता काय करा. आणि त्यांनी परत ती ठाई परत ठाई केली महाराज. परत ठाई म्हणून काढा लावली. आणि मी म्हणलं लयच माथार गरम डोक्याचं येईल काय. मी माझा त्यांचा म्हणजे मी त्यांना पहिल्या तडाख्यातच त्यांना ठोका बसला त्यांचा मारा मारा. रामभाऊचा पहिल्या ते महाराज ते चुचकरीत नव्हते. पहिला ठोका द्यायचा आणि मग हात फिरायचा घालवून मारा. कठीण काम होतं. पहिला तडाखा असा झाला बा
त्याच्यावर दुसऱ्या दिवशी मी गाथा वाचनाला परत गेलो, पण मी गाथ इकडे बघतच नव्हतो, त्याच बाबाकडे पाहत माझा त्यांच्याकडे पाहून मग मी मात्र ठाई म्हणलोच नाही, सरळच्याच चाली म्हणलो. मग आठही दिवस भाषणाला आम्ही गेलो, रामभाऊ भाषणाला होते तिथं. मी बाकीच्यांना विचारलं हे म्हातारं कोण आहे, त्याला ते देहोकर फडाचं आहे म्हणले. म्हणलं मग ते मला खवळलं, म्हणजे खवळणार तर नाही तर काय, ते तुला काय खवळलं आहे नर रे बाबा विनेकरी येतं, हे विनेकऱ्यांना खवळलं तर तुलाही किरकोळ आहे म्हणले त्यांच्याकडं. बंडा तात्यांनी एकदा कीर्तनात सांगितलं होतं, बंडा तात्याचे कीर्तनाला ते होते, ते म्हणले रामभाऊ वारकऱ्याचं असं होतं, ते देहूकर माऊलीला म्हणायचे, स्वपन काकाला नाही, देहूकर माऊलीला म्हणायचे, मालक म्हणून मी तुमच्या पाया पडन देहूकर माऊलीला म्हणायचे, पण जर गाथा भजनात तुमचं अक्षर जर चुकलं तर मग तुम्हाला क्षमा नाही म्हणायचे, माऊलीला बी म्हणायचे अक्षर चुकून नाही द्यायचं म्हणले. विठ्ठल विठ्ठल हर 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 विठ्ठल विठ्ठल. नंतर आम्ही रथामागत 14 नंबर दिंडीत चालायचो. 14 नंबर दिंडी ही देशमुखाची दिंडी, आपले काय ते महाराज अमरावतीचे महाराज पद्माकर महाराज देशमुख त्यांच्या दिंडीत चालायचो. काय का 7-8 वर्ष चाललो, पण आता मात्र मी परक ते बाबांनी उभी हयात ज्या दिंडीत घालवली ते परकळ्याच्या दिंडीत. आमच्या परकळ्यात कोंडेबा नावाचा एक वारकरी फार कडक होता, ते त्यांना विचारा. कोंडेबा जेवण करत असताना डावा हात तांब्याला लावायचा नाही, आणि काही वाढायचं असं तर वरून वाढायचं, टेकून तर वाढायचं नाही. आता गावगाव भात श्रीखंड वाढत असताना ते भात घेते आणि त्या ताटाला असं आदळून वाढीत, आता काय सांगा बरं, तोंडात घालून वाढीत नाही ते चांगली गोष्ट. हा जो काय वारकरी संप्रदायात पुण्य कालांतराने तोंडातच हा घालून वाढीत का काय कोणास ठाऊ. आदळून वाळलेला आमच्या कोंडेबाला जमत नव्हतं, लय गरम डोक्याचा होता कोंडेबा मला. आणि जेवण करणाऱ्या माणसानी पुरीची पुरीचं गमेला असेल, भाजीचं गमेला असेल, भाताचं गमेला असेल, जेवणाऱ्या माणसाने त्याला हात लावायचा नाही. जर जेवणाऱ्या माणसाने पुरी नको पुरी नको आग्रह करणाऱ्या जर पुरीच्या पुरीचा आग्रह केला आणि पुरीच्या गमेला हात ठेवला, कोंडेबान रामभाऊ दोघा असं नेमतात ती पुऱ्या सगळ्या तिथं ठेवा, सगळ्या खरकट्या झाल्या, त्याने हात लावलाय ना खरकटे झाला, तो अख्ख्या खायचा तो एकट्याने, नाही खायचे उद्या ह्या मठात दिसला तर ठोकूनच काढेन मला. नाही गरम काम होतं, स्वभावाला लय गरम होते. ते काय झालं, एक आराधीन आली आमच्या मठात. आराधीन म्हणजे गळ्यात कवड्याच्या माळा घातलेल्या, हातात परटी, त्यांना लय राग होता आराधीनीचा. इथं कोणी अंगातवाली असेल तर राग मानू नका, आता काय करता आता काय असू द्या, नाही ना कोणी अंगातवाली, मग बरं झालं, मग चांगलाच नांगूर धरतो आता. एक मठात आली आराधीन आमच्या, गळ्यात कवड्याच्या माळा घातलेल्या, आमचं नुटकंच भजन संपलं होतं नियमाचं, ती दिवस मावळा त्याचं आपलं सकाळचं गाथा भजन संपलं एकादशीचं. ती आली ती परटी घेऊन आणि ते म्हणतो रामभाऊनी पाहिली बा महाराज, ते दुसऱ्याला सांगत नव्हते, ते स्वतः करायचे. जी काठी उचलली महाराज, म्हणजे आराधीनेवर धावली, तिला काठीनाची टोचली, ती म्हातारी होती, ती काही वयातली नव्हती, ती जी दान दिवशी फरचीवर खाली पडली तर तिला तवच आली आणि चक्करच आली. आम्हाला तर वाटलं आता ही म्हातारी मरतीच म्हणले, आता म्हणलं हिचं वर्ष शरात मलाच करावं लागं का काय कोणा ठाव. मग आमचे ठोंबरे भाऊ, आता ते मी जे नावं घेतोय ते आमचे माने महाराज सगळे माहिती, आम्ही एकत्रच असतो. ठोंबरे भाऊ धावले, बाबा तुम्ही मागवा आम्ही आहेत ना, तिचा काय संबंध आहे म्हणले, वारकऱ्याच्या मठात आराधनीचं काय काम आहे म्हणले. विठ्ठल विठ्ठल हर हर विठ्ठल विठ्ठल. एका ठोक्याच आराधीन पाळली महाराज, बळबळ त्या म्हातारीला पाणी बिणी पाहिलं, ती म्हातारी कुठे ते म्हातारा म्हणले मला मारल्यानं, ती बाई काय घबराती का काय, मी चालले पोलीस स्टेशनला, आम्ही काय जातो ते पोलीस स्टेशनला, तिला जाऊ दिलं नाही, पण त्या लईच गरम डोक्याचे होते. विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल. मी पाहिलं नाही, पण मला जुन्या वारकरीने सांगितलेला एक अनुभव सांगतो. ज्ञानोबराच्या सोहळ्यात भंडी शेगावला माऊलीचा मुक्काम, रथापुढं बळवंत रणभोर सातारकराची दिंडी आणि त्यांचं कीर्तन, आणि जे कीर्तनकार होते त्यांचं काय थोडं अक्षर मागं पुढं, म्हणजे असे खेड्यातले कीर्तनकार होते. खेड्यातल्या कीर्तनकाराला फडावर कीर्तन करता येत नाही, नियम आहे, फडाचे नियम वेगळे असतात बाबा. इकडे खेड्यातले येडे किती वळीत आहेत, येतं तिथं फडावर थोडं चुकलं तर जमत नाही महाराज. फड म्हणजे नारायणगावचे फड नाही म्हणत मी, पंढरपूरचे नाही, तुम्हाला तेच डोक्याचे म्हणून म्हणतोय. तुम्हाला वाटतंय मंगलाबाईच्या फडावर काय चाललंय का, हा हा ते तुम्ही त्याच फडावर लिहित, मग त्याच्यामुळे असू द्या. आणि मग झालं असं की ते खेड्यातले कीर्तनकार त्या दिंडीच्या लोकांनी उभे केले आणि भंडी शेगावचं कीर्तन, आणि त्या कीर्तनकारांनी एक प्रमाण म्हटले. प्रमाण काय गाथ्यातलं नव्हतं, माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे, हे प्रमाण आहे पण गाथ्यातलं नाही. कोणाचं आहे ते रामभाऊला क्षपक म्हणलेलं राग होता. आणि मग जे रा बंडाता ते तिथं होते, सगळे टाळ घेऊन होते, त्यांनी ते प्रमाण धरलं आणि ते रामभाऊने ऐकलं, हो रामभाऊने ते प्रमाण बंद केलं, हे बुवा गाथ्यातलं म्हण
माथ्यातलं म्हणू नको. सोपं आहे, ज्या फडकऱ्याची विरोधात बोलणं. रामभाऊ बोलल्यावर महाराज ते कीर्तनकार गारबाळले. मग ते म्हणले, हे गाथ्यातलं नाही काय, तुला माहित नाही तर उभा काय राहिला म्हणले. सोपं नाही एवढं बोलणं, तुला माहित नाही तर उभा काय राहिला मारायला म्हणले. काही बोला. आता ते सातारकरचं कीर्तन होतं ना, आणि मग ताते उभे होते. आता ताते काही झालं तरी दहावे जाती पाशी जाती हा नेमच आहे महाराज. तात्याला वाटलं आपल्या साताऱ्याच्या लोकांचं कीर्तन असताना हा मोठा अपमानाचा विषय म्हणले. ताते लगेच तिकडे आले. तुम्हाला काय करायचं रामभाऊ म्हणले, ते क्षपक म्हणू नाही तर काय म्हणू. जे आता रामभाऊच होते ते महाराज. रामभाऊने, मी ऐकलेलं सांगतोय मोठ्या माणसाच्या मुखातून ना, रामभाऊने तात्याला त्या माणसात ढकललं असं. तुम्ही निष्ठा सोडायची म्हणले, आम्ही नाही निष्ठा सोडणार म्हणले. लगेच टाळ मांडला, खांद्यावर टाकला, तिथून ज्ञानोबाला हात जोडला. सांग तुला काय कसं सांगायचं म्हणले. तर जेव्हा निघालो रामभाऊ निघाल्यावर त्या कीर्तनकाराचा एवढा पान उतारा झाला महाराज. त्याने जे विठ्ठलच केलं महाराज, पण तात्याला ढकलून दिलं. बा एवढा कडक माणूस आणि एवढी अक्षराची निष्ठा आता पाहायला भेटणार नाही. आता इथं गाथ्यातलं, आता महाराज इथं तर कविता सुरू झाल्यात कीर्तनात. आता एक सांगाव कोणाला, हे दृष्टांत सांगाव कोणाला. पिंगळा क्षपक प्रमाण म्हटलेलं चालत नाही, क्षपक प्रमाण म्हणलेलं चालत नाही. तर इथं कविता कशा चालत्यात हा मोठा प्रश्न आहे. विठ्ठल 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 कडक माणसं महाराज. आणि मग आम्ही गेलो त्या परकळ्याच्या दिंडीत. पहिलं तर मी अमरावती करत चालायचो आणि मुक्कामा ते त्यांचा द्वादशीला दिंडी निघून जायची. द्वादशीला दिंडी गेल्यावर द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत काला करायचं ना आपल्याला. काला झाल्याशिवाय आपल्याला तर काही जाता येत नाही. मग राब मला ठोंबरे भाऊ म्हणले, जाऊ आपण परकळ्यात. आम्ही गेलो परकळ्यात आणि पहिल्याच दिवशी आणि मी ते बाबा पाहिले. अरे हेच आहेत म्हणलं, त्यांनी यांना मंदिरात आपल्याला ठणकावलं होतं बघा, हेच ते बाबा आहेत. पण आता 3 दिवस यांच्या हाताखाली काढायचो आणि त्यांच्या मठात अवघडचे. मी तर कधी धडधडाच ओढायला लागलो महाराज. आणि झालं बा सकाळी जेवलो आम्ही तिथं, दुपारी नियमाचं भजन सुरू झालं. आणि मी काय भजनाला थांबलो नाही. आणि ते काय मी भजन संध्याकाळी मी आलो आणि त्यो रामभाऊंनी मला पाहिलं महाराज. अरे जेवायला हजर आहे म्हणले. भजन काय तू काका करीन का म्हणले. धावले माझ्यावर. त्यांचा नियम असा होता, तुला जेवू, तुला वकूस तर जेवू घालतो, पण तू भाजनाला थांबला पाहिजे. हे फडकऱ्याचे नियम आहेत महाराज. म्हणजे आता असं झालंय महाराज, जेवायला 60 भाजनाला 8च, कीर्तनाला पलटी तर पलटी गाठ नाही त्याचा हट. हे आता असं झालंय, त्यांचं तसं नव्हतं. भजनाला माणूस पाहिला पाहिजे महाराज. ज्याने घास खाल्लाय त्याने भजन केलंच पाहिजे महाराज. तुकोबरायचं तर असं, तुकोबराय खंत व्यक्त करतात देवा. आमच्याकडून भजनाची सेवा घडत नाही, खंत आहे आमची. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे देवा नाही भजन केली सेवा, नाही भजन केली सेवा, नाही भजन केली सेवा. हा तुका म्हणे देवा नाही भजन केली सेवा, नाही भजन केली सेवा, नाही भजन केली सेवा. हे तुका म्हणे देवा नाही भजन केली सेवा, नाही भजन केली सेवा, नाही भजन केली सेवा. हे तुका म्हणे देवा नाही भजन केली सेवा, नाही भजन केली सेवा, नाही भजन केली सेवा. प्राधान्य सकाळी मठात रामभाऊ आहेत. आणि आमच्या मठात सकाळचं काकडा भजन झालं नाही, आमचे खांब अडून सांगते ना असा दिवस गेला नाही मला. आमच्या मठाचे खांब सांगते परकळ्याचे, परकळ्याच्या मठाचे खांब सांगते, दगड सांगते, खांड सांगते, रामभाऊ मठात येन बाथा भजन म्हणजे सकाळचं काकडा भजन झालं नाही. रामभाऊ मठात हे आणि दुपारचं नेमाचं भजन झालं नाही असं होणार नाही महाराज. माणसं असली रामभाऊ त्याला घेऊन भजन करणार, माणसं नसली एकटे भजन करणार महाराज. टाळ राहायचा संघ आणि सगळी सामुग्री संघ. आता काय सांगू रामभाऊचं तुम्हाला महाराज. टाळ मोठा, लय भक्कम होते रामभाऊ एका काळात महाराज. टाळ बर, एक जाळी, जाळी घेऊन एक कांबळी काठी, ती जाळी, जाळीत भाकर बर, बगलात पाण्याची बाटली, पताका भली उंच,
पायात बूट, तुम्हाला सांगतो खांद्यावर टावेल, पडशी खांद्यावर सगळी, आणि एक दोरी, आणि दोरीला ते एक इंची पाईप आहे ना, पाईपाचे गट्टे केलेले, ते गट्टे सगळे दोरीत घातलेले, आणि ती माळगळ्यात का पखवाजाला गट्टा लागल्यावर कुठून आणायचा, दगड नाही लावायचा हो, पखवाजाला गट्टे आणि ते पी व्ही सी पाईपाचे गट्टे, त्याच्यात ते हे घातलेले दोरी, ती बघलात कणिक आपल्याजवळ, पावडरचा डबा आपल्याजवळ, अंदर दिंडीत पखवाजा बाहेरचा आला इकडे पहिलं मला वाजवायचे, थांब 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 तुझा हात हातात दे, हात घ्यायचा, जर हाताला सर्दी असेल चाल म्हण पखवाज नाही वाजायचा तू हो, चा नाहीच सर्दीवालेल्या पखवाजाला वाजूनच नाही देणार मला हो, ते म्हणजे आमचा साधा ते कुंभार होता आमच्यात वाजवायला, त्याची हे कुंभार याला नाही सुंभार हे वाजन म्हणायचे, म्हणजे कुंभाराला वाजवा, ते आपलं काय त्याचं नाव, ते कुंभार आहे ना आपले देख वाजवणारा, बुट्टा बुट्टा काय नाही का त्याचं, हा तो कुंभार राहायचा वाजवायला, रामदास, हा रामदास कुंभार राहायचा वाजवायला, आणि मग रामभाऊचा असा नियम, सगळं संघच हा कणिक संघ, आणि कणिक दुसऱ्या दिंडीवाल्याला द्यायची नाही, लय कठीण नियम, कोणी कणिक मागायला आला ते आता काय असू द्या, आता विठ्ठल 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 विठ्ठल, ते म्हणायचे जसं एखाद्याला बाईल मागू नये तशी कणिक मागू नये कोणाला, तुम्हाला संकट व्हायला काय होतं म्हणले, कणिक संकट ठेवा म्हणले, आपले गट्टे संकट ठेवा, सगळं संघ, पखवाज बिगर जुलीचा वाजून नाही देणार, जुल संघच राहणार, पखवाज लावून हातुडी झाली का हातुडी संघ, आणि सगळं संघच जणू काय म्हणजे एखादी वैदिन नाही का सगळे सोया द्वारे घेऊन निघती बस विठ्ठल 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 विठ्ठल, असं सगळं साहित्य संघ घेऊन चालायचे महाराज, आणि फार भजनाची आवड, त्यांचा नेम होता आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत रामायणाचं पारायण करायचं 4 महिने, हा फडकऱ्याचा नेम आहे, सगळ्या फडकऱ्यांचे, सगळ्या फडकऱ्यात आजरेकर असो वास्कर असो तिहूकर असो सगळ्याकडं रामायणाचं पारायण राहतं आहे आषाढी ते कार्तिकी 4 महिने, आणि त्यांचा नेम असा होता, त्यांनी सांगितलं तुम्हाला ज्ञानोबा जर रामायणाचं पारायण सुरू केलं तर रोज एक तरी अध्याय घ्यायचाच, आमचे जे मूळ पुरुष होते रामच्या मूळ पुरुषाचं नाव रामचंद्रबाज होतं, रामचंद्रबा गुरव, एका काळात हे 3 दादा होते, म्हणजे रामचंद्र दादा गुरव, रोकडोबा दादा आणि धोंडोपंत दादा, एकाच काळात होते, तर हे आमचे जे रामचंद्र दादा गुरव होते, या रामचंद्र दादा गुरवांनीच ही सगळी दिंडी उभी केलेली परकळ्याची, याला जवळजवळ वाडा होता त्र्यंबकला आमच्या परकळ्याचा मोठा, ते घालवला होता, ते असू द्या, आमची जमीन होती परकळ्याची मोठी, ती घालवली आमच्या लोकांनी, आणि असं रामचंद्र दादा गुरवांचा असा नेम होता की ते रोज एक रामायणाचा अध्याय घ्यायचा, चालायचे ते महिना मारकरी होती, महिन्याला चालायचे आळंदी पंढरीला, पण रोज रामायणाचे एक अध्याय घ्यायचा, म्हणजे आमच्या रामभाऊचा नेम तोच होता, रोज एक रामायणाचा अध्याय घेणार मग जेवणार, आणि वैशिष्ट्य असं होतं, मनोरमांना विचारा, त्यांनी जो ग्रंथ विकत घेतलाय तो ग्रंथ ते रोज वाचायचे, पण 50-50 वर्ष ग्रंथाचं नवपण नाही मोल्ड महाराज, ग्रंथ मळालेला नाही राहणार त्यांचा, एका एका ग्रंथाला 8-8 वस्त्र राहणार, आणि त्या ग्रंथाला ते दोन्ही पुष्ट्याला दोरी बांधलेली, तो ग्रंथ फाकणार नाही, आता लोक मालिका दुमडी करून म्हणते तो का म्हणे ठेवून द्या, तू म्हणू नको आम्ही बिगड विठ्ठल विठ्ठल म्हणत जाऊ, तो पाहून आणि पाहून म्हणलेला लय राग होता त्यांना, मला अक्षर ना अक्षर पाठ होतं, पाहून म्हणायचं नाही, आमच्या मठात जर कीर्तनकाराने अवघडा अभंग घेतला आणि टाळकऱ्याचा पाठ नसेल ते कीर्तनकार म्हणजे तू चाल म्हण आम्ही मागं म्हणतो, पण पाहून म्हणणार नाही महाराज, पाहून म्हणणं लिहून म्हणणं त्यांना, तर लय आता हे विषय संपला महाराज, ते काळबाह्य झाला, ते हे आता असं सांगणं म्हणजे लोक म्हणते तुम्ही आणि तुमचा परमार्थ, चलो आम्ही नारायणगाव स्थाप्यात महाराज, टाळकरीत नारायणगाव स्थाप्यात जाते महाराज, आता हे आम्हाला तुम्हाला सगळ्याला धरूनच करावं लागेल, पण त्यांना पाहून म्हणलेलं जमत नव्हतं महाराज, अजिबात नाही, नंतर नंतर ते थकले, चोखट पाठांतर होतं, चोखट शुद्ध, एक दिवस मला सांगितलं हिंदुस्थानी अभंग म्हणायला, राम भजन सब सार मिठाई, मी चाल लावली, मी चाल म्हणत असताना राम भजन सब सार मिठाई, राम भजन सब सार मिठाई, ते म्हणले हो राम भजन नाही राम भजन, ते राम नाही म्हणायचं राम म्हणायचं, म मधला अ तुम्ही कमी केला म्हणले, लय बारीक म्हणणं इतकी बारीक, आणि त्यांना नंतर नंतर त्यांचा आवाज गेला, पण चाली लय चांगल्या चांगल्या पाठवते, फडर राहिले होते ते चाली पाठ होत्या, करारी पण होत, विठ्ठल 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 विठ्ठल, रामभाऊची एक गोष्ट सांगितल्याशिवाय मला पुढे जाणं होणार नाही, काय त्यांचं जेवण, जेवणाच्या बाबतीत त्यांचा नादच नाही करायचा कोणी मारा, एकदा पांडुरंग बाबा घोले यांनी त्यांना आग्रहाने द्वादशी सोडायला बोलवलं,
आणि आता आळंदीत कोणी पंगत घातली तर आतापर्यंत कोणाचीच पंगत पूर्ततेला गेलेली नाही. कारण आमच्या आळंदीचा नियम आहे, सगळी भोगत्या अवस्थेत चिंतन करणारे मोठे तिथं मंडळी, करत्या अवस्थेत नाही, भोगत्या अवस्थेत. भोगत्या अवस्थेत म्हणजे सात ते नऊ कीर्तन असल्यावर पावणे नऊला जेवायला अख्खी आळंदी हजर राहते. मला आळंदीत आजूक माणूस जन्मायचा की ज्याची पंगत पूर्तता झाली म्हणून, कोणाचीच नाही झाली. आणि मग वैष्णव सदनला एकदा पांडुरंग बाबांनी त्यांना आग्रहाने जेवायला बोलवलं आणि पंक्तीला बसले ते. त्यांचा आहार मोठा होता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, म्हणून वाढली त्यांना. त्यांना नेहमीप्रमाणे पहिली एक एक चपाती वाढली. त्यांनी ते चपाती तुकडा मोडून खात नव्हते, आखी चपाती त्याच्यात टाकून द्यायची पंचामृतात. आणि ती त्यांनी चपाती संपवली, परत दुसरी आली ती संपवली. म्हणले घ्या आवरून, घ्या आवरून. त्यांना काय संबंध, म्हणले घ्या आवरून जुळणार नाही. आणि ते काय उठाणात आणि बाकीच्या लोकांचा आग्रह, उठा बाबा बाबा उठा, ते त्यातलं बाकीच्या लोकांनी ओळखलं नाही. त्याने पांडुरंग बोला जाऊन सांगा रामभाऊला जेवायला आमंत्रण काय दिलं म्हणले. मग मग त्यांनी सांगितलं बाबा एक वारकरी उठाणा. ते म्हणले कोण, म्हणले रामभाऊ. अरे येडेत का काय तुम्ही, त्यांना पंक्तीला काय आलं बसवायचं म्हणे. मग स्वयंपाक घरात बसवायचं जेवायला म्हणले. मग आणि मग एक खिरीची बादली आणि एक चपातीचं टोपलं तिथं आणून मांडलं, तुम्हाला काय खायचं तेवढं घ्या म्हणले. जेवणाच्या बाबतीत त्यांचा काय नादच करायचा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आहार मोठा, पाठांतर मोठं, निष्ठा अशी की काय बोलायचं नाही. आमचा सासवडला गोकुळ अष्टमीला सप्ताह राहतो, परकळ्याचा जुना सप्ताह आहे, 150 वर्षाचा. आणि आपलं दुपारचं नियमाचं भजन संपलं आणि गोकुळाष्टमी चातुर्मासात तिथे म्हणले होते, रामायण वाचित बसली होती. आणि मी अलीकडं बसलो होतो काहीतरी वाचत, तेवढ्यात एक कोणी हे आले, तळवड्याचे भालेकर आले आणि माझ्या पाया पडायला लागले. म्हणलं नाही रामभाऊच्या पाया पडा. आणि ते रामभाऊ महाराज पाया पडले ना, तर रामभाऊला सगळे आमच्या परिवारातली माणसं सगळेच ओळखते, ते आमच्या सप्तेला बी यायचे. आणि त्यांनी ठेवले 100 रुपये रामभाऊ बापडो. रामभाऊने उचल ते पैसे, मला काय ठोतो. त्या माऊली ठो म्हणले, बोलो का ठो जाओ म्हणले, वारकऱ्यांना ठो उचल ते पैसे म्हणले. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वप्न आहे, आम्ही यांच्या हाताखाली राहिलो म्हणून आजूक तरी 500 रुपयासाठी वाड्यातून गाडी माग नाही आणली. आणि माग आजूक तरी नाही आणली बा, त्यांच्या हाताखाली राहिलोय. इथून पुढं आता तू, आता ते गेले त्याच्यामुळे आता आम्हाला तुमच्या हाताखाली राहायचंय, त्याच्यामुळे आणावंच लागेल. विठ्ठल विठ्ठल. ते गेले म्हणल्यावर काय हर अशी निष्ठा पाहणे नाही, चाली अशा पाठ होत्या ते सुंदरपैकी. आणि गवळण कधी बारकी नाही म्हणायची, नाहीच म्हणणार. निळोबरायची गवळण झाल्याशिवाय त्यांनी काकडा संपवला नाही. निळोबरायच्या गवळणीवर लई प्रेम, लई प्रेम. तुकोबरायच्या गवळणी सात पाच गवळणी त्यांनीच म्हणाव, म्हणू का. सात पाच गवळणी आले या मिळोनी, सात पाच गवळणी आले या मिळोनी. यशोदे गाराने देते कैसे, यशोदे गाराने देते कैसे, यशोदे गाराने देते कैसे, येशोदे गाराने देते कैसे. काय व्याली सपोर चोरटे शिरजोर, ज्यांना वेगळेचे कैसे, ज्यांना वेगळेचे कैसे, ज्यांना वेगळेचे कैसे, ज्यांना वेगळेचे कैसे. दही दूध तुपलोनी शिंकानुरेची काही, दही दूध तुपलोनी शिंकानुरेची काही. कवाड जैसेचे तैसे, कवाड जैसेचे तैसे, कवाड जैसेचे तैसे, कवाड जैसेचे तैसे. चाळवणी नाशिली कन्याकुमारे, नाशिली कन्याकुमारे. आमच्या सुनाशी लाविले पिसे गे बाई, आमच्या सुनाशी लाविले बाई. अजुनी तरी यासे सांगे परव्या परी, अजुनी तरी यासे सांगे परव्या परी, अजुनी तरी यासे सांगे परव्या परी, अजुनी तरी यासे सांगे परव्या परी. चालच त्यांची ही गवळणीचं चरण ऐका पहिलं केवढं आहे, चौकड आहे. पण आठ तुकडे करून म्हणावं लागत मला. सात पाच गवळणी आलिया मिळवणी यशोदे गाराने देती कैसे, हे एक चरण लावा बरं चाल. लावताच येत नव्हती. मी त्यांना म्हणलं ही गवळण म्हणा, ते आच्या नेमात तिचे. आणि त्यांनी बरोबर त्या चार तुकड्याचे 8 तुकडे पाळले मला.
आणि मग म्हणले आता आम्ही त्यांचं ऐकून म्हणतोय, नाही तर आम्हाला म्हणता आली नसती, आणि तुमचा तर हा विशेष नाही, तुम्ही बिड्या फुका नाही तर बिड्या वळा. विठ्ठल 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 गोरस घेऊनी साते निघाल्या गवळणी, सातपाच गवळणी खेळता मुरारी, खेळता मुरारी जाय सरोवरा तेरी, गवळणी आल्या वाज म्हणती या गे राखो आज, मिळवणी गवळणी देती यशोदे गाराणी. या तुकोबराईच्या सगळ्या मोठ्याल्या गवळणी महाराज म्हणणार, म्हणजे म्हणणार तुकोबराईची गवळण तेच म्हणणार एक, आणि निळोबराईची गवळण ते म्हणणार. आणि नाथ महाराज असे आम्हाला म्हणायला लावणार, नामदेव महाराज तुम्ही म्हणा नाथाची म्हणा ज्ञानोबराईची म्हणा, पण दोन गवळणी त्यांनी ते होते तोपर्यंत दुसऱ्याला म्हणू नाही दिली महाराज. तुकोबराईची गवळण आणि निळोबराईची गवळण दोन, आणि नियमाच्या भजनात तीर्थावळी कोणी म्हणायची नाही तेच म्हणणार, आणि बिगर अक्षर पाहता म्हणणार महाराज. काय तीर्थावळी म्हणायची महाराज, तीर्थावळी आता लोकांना महाराज तीर्थावळी हा शब्द म्हणता येत नाही, दुपारचं भजन पत्रिका म्हणता येत नाही. आता पत्रिकाचं भजन असलं आमच्या आळंदीची मंडळी राहतात का एक वादक, सकाळचं भजन झालं का मग दुपारचं नियमाचं भजन राहते, मग दिंडी ते म्हणते म्हणा आता तुम्ही तुमचे पत्रावळीच्या अभंग. पत्रिका म्हणताय ना, तीर्थावळी म्हणताय ना, पत्रावळीचे अभंग म्हणजे कुणा जेवायचं डोक्यात. विठ्ठल 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 विठ्ठल. रामायणाचा त्यांचा तो नियम, रोज एक अध्याय घ्यायचा, आणि त्यांचंच ऐकलेलं सांगतो. ते म्हणायचे हे जे ब्रह्मलिखित नावाचं एक प्रकरण आहे रामायणात, त्याचे सुनील महाराजाला आणि बाबांना माहिती करा रामायणाचे नियम आणि पारायण करणारे, तर ते म्हणायचे ब्रह्मलिखित एका मांडीवर वाचायचं म्हणजे मांडी मोडायची नाही, हा त्यांचा नियम. हा एक आणखीन एक सांगतो, ब्रह्मलिखित आणि लक्ष्मण शक्ती. लक्ष्मण शक्तीचे काय अध्याय, आता ते मी लिहून ठेवलं आहे सगळं. लक्ष्मण शक्तीचे ठराविक अध्याय तेवढे एक अध्याय एका मांडीवर वाचायचे म्हणजे मांडी मोडायची नाही, आणि ब्रह्मलिखित सुद्धा एका मांडीवर वाचायचे, ह्या दोन गोष्टी तरी एका मांडीवर वाचायच्या, आणि रोज एक अध्याय घ्यायचा. मी म्हटलं असं का बरं, एखाद दिवशी नाही घेतला तर ते लिहित, तसं नाही. रामायण ऐकायला मारुती राय येतात म्हणले, जिथं जिथं भारतात रामायण चलन म्हणले जगात तिथं मारुती राय येतात म्हणले, अनेक अनंत रूपे धारण करून. आणि जर आज आपण एक अध्याय वाचला आणि जर दुसऱ्या दिवशी वाचला नाही तर तो मारुती रायाचा अपमान ठरतो म्हणले. मारुती राय ऐकायला येऊन बसतात आणि श्रोते आले आणि बुवा नाही, बुवा उशिरा जरी आले तर श्रोत्याला जळत नाही महाराज, आणि म्हणून मारुती रायाला तो अपमान ठरतो. म्हणून रामायणाचा रोज एक अध्याय वाचलाच पाहिजे असे रामभाऊचे नियम. विठ्ठल 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 विठ्ठल. भीमसिंह महाराज गडकर भगवानगडाचे महंत होते, पण भगवानगडाचे महंत भीमसिंह महाराज अख्खा मराठवाडा त्यांच्या पाया पडायचा, पण ते भीमसिंह महाराज रामभाऊला पाहिलं का पहिले थरथर कापायचे महाराज, आणि ते रामभाऊच्या पाया पडायचे. रामभाऊ म्हणजे भलाड सारा भीमसिंह महाराजाला, कारण आता भीमसिंह महाराजाला जरी ते खवळले तरी भीमसिंह महाराजाला माहिती होतं मी मानाने मोठा आहे पण रामभाऊ सेवेने मोठे आहेत महाराज. आता ज्यांना मान भेटला आहे एखादं संस्थान, संस्थाने काही नसते, वाड्यान तोड्यान गाड्यान घोड्यान वाड्यात वाड्या लोणारवाडी नामुक वाडी ते काही लय नसते, येड्या बायान येडेगडी गोळा केले राहते, तर दोन चारच वाड्यान दोन चारच गावं राहते त्या संस्थानला. पण त्या महाराजाला असं वाटतं की सेवाधारी माणसं ज्ञानी माणसं म्हणजे कचरा आमच्या पुढं. मला मान भेटलाय, मी गाडी घेतली, गाडी दाढी बॉडी माडी भानगडी हा मोठा बा. अरे हो, मानावाल्याने ज्ञाना पुढं वाकलंच पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता येथे नवीन प्रकरण निघालंय, तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आपल्या संप्रदायात ते सेवाधाऱ्या पुढं वाकत नाहीत महाराज. तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष त्यांना असं वाटतं की आपण मोक्षच मिळेल आहे काय कोणाचं. ध्यानादारात इथं तुका म्हणे माना येथे कोणी रुसावे ना, आपुलाल्या स्थाना जेथे त्याची शोभल्या तुकाराम महाराज म्हणतात. असताल तुम्ही, पण सेवा हा वारकरी संप्रदायाचा धर्म आहे महाराज, ज्ञान हा वारकरी संप्रदायाचा धर्म आहे, त्याला पाहून मानावाला वाकलाच पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. जोग महाराज सप्त्याला ते कधी काळी येत नसायचे, पण एक साल आले दोन तीनच दिवस थांबले, कारण ते जोग महाराज सप्ताह मागशुद्ध माघवारीत येतो. मागी वारी संपली, द्वादशीला त्रयोदशीला का काय ते आलेच बाबा एकदा, ते गाथा वाजणाला आले. त्या दिवशी सगळेजण गाथ्याकडे एक पाकायचे आणि त्यांच्याकडे एक पाकायचे, वैद्य बाबा असो घोले बाबा असो मारती बाबा असो, कारण यांच्यावर सगळ्यावर त्यांचा सात्विक धाक होता मारा, की अक्षर चुकलं तर रामभाऊ काय म्हणून, अक्षर चुकलं तर रामभाऊ काय म्हणून, असं एक नियमनिष्ठ महाराज. ज्ञानोबराईच्या सोहळ्यात तरडगावला कराडकराचा जागर राहतो, कराडकराचा, आणि मग कराडकराला जर लोणंदला डबल मुक्काम पाडला तर मग दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचा जागर कराडकराचा,
आणि तरडगावला एक जरी मुक्काम पडला तर जागर कराड करायचा हा नियम आहे संस्थांचा. आणि कराड करायचे दोन जागर असले ना रोलनच्या डबल मुक्कामाचा आणि तरडगावचा त्या दिवशी सगळा नियम म्हणायचा हा नियम राहायचा महाराज. रात्री 12 भजन उभं करायचं. पहिले 3 ओळी म्हणायच्या, रूपाची ओळ, सुंदरती ध्यानची ओळ, अविंचनीची जी काही ओळ आणि सुंदरती ध्यानची. भजन घ्यायचं विठो रुक्माई आणि लगेच नियम धरायचा, नियमाचं भजन करायचं हा नियम त्यांचा. आणि नियम धरायचा तर त्या नियमाला रामभाऊनी ह्या दोन्ही जागराला यायचं, तरडगावच्या जागराला यायचं आणि लोणंदच्याही जागराला यायचं. आणि रामभाऊ आले का अख्खा पत्रिकेपासून हिंदुस्थानी प्रकरणापर्यंत एकट्यानेच नियम म्हणायचा महाराज, सगळ्यांनी मागं म्हणायचं महाराज. हा आणि मग विठोबरोक माहिती झालं का मग भोपाळ्या मग पांडुरंगवा तुम्ही म्हणा, मग भोपाळ्या पांडुरंगबा वैद्यानी म्हणायचे. पण तोपर्यंत पांडुरंगबोनी सुद्धा तोंड घालायचं नाही. रामभाऊ पुढं कोण तोंड घाले म्हणा तीर्थवळी मग आणि बिगर पाहता कोण म्हणतोय मला म्हणा समाधी असं शिस्तीतलं विठ्ठल 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 असे पुण्यपावन रामभाऊ वारकरी. आणि मग नंतरच्या काळात थकले ते, मग त्यांचं चालणं बंद झालं. मग त्यांनी त्यांची सगळ्यात जास्त श्रद्धा कोणावर होती सांगू का, देहूकरवर एक होती आणि भागवत बाबावर एक लय श्रद्धा होती त्यांची. भागवत बाबा चिकणीकर लय भागवत बाबावर श्रद्धा मारा. भागवत बाबाच्या लय आठवणी सांगायची. भागवत बाबाचं गाव आमच्या गावाजवळ आहे. आमच्या गावाच्या आमचं गाव नगर तालुक्यात शेवटचं गाव. आमच्या 3 किलोमीटरवरून आष्टी तालुका सुरू होतो आणि मग ते तिथं सालेवाडगाव, सालेवाडगावचे भागवत बाबा. पण भागवत बाबा त्यांच्यावर सगळे संस्कार वारकरी. क्वचित काळी कीर्तनं बी केली बरं का त्यांनी, पण ते क्वचित काळी अनाठ आहे असं जिथं कीर्तन कर नाही किंवा असं. पण त्यांचं कीर्तनावर जास्त प्रेम नव्हतं, भजनावर. नियमाचं भजन, सकाळचं भजन, पाठांतर आणि गाथ्याला लॅमिनेशन केलेलं. गाथा थोंका लावून पान उगलटल्यावर त्या बोला त्या भजन शेवटचंच, परत त्यांनी त्या मठात यायचंच नाही. मला थोंका लावल्यावर मेलाच बो मग तर मग ते भजन्या मेलाच मग तर. हा असं कडक काम होतं. विठ्ठल 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 ते म्हणायचे परकळ्यात मी राहिलो ना त्यांच्या दीड दमडीची कधी अपेक्षा केली नाही परकळ्याची, म्हणले फक्त दोन घास खायची अपेक्षा केली ते माझी. आणि मी देहूकरात मी राहिलो तर फक्त दोन घासाची अपेक्षा केली, कधी त्यांच्या दीड दमडीची अपेक्षा केली. निष्काम सेवा परकळ्याची निष्काम सेवा केली त्यांनी महाराज. आणि देहूकरांची निष्काम सेवा केली आणि मग आदरणीय रामकृष्ण महाराजांनी जो पुरस्कार सुरू केला तर त्या पुरस्कारामध्ये देहूकराला तर एक वारकरी चाली म्हणणाऱ्याला एक पुरस्कार, एक चांगल्या पखवाजाला एक पुरस्कार, एक चांगल्या कीर्तनकाराला पुरस्कार, आणि देहूकर फडाची ज्यांनी सेवा केली अनन्य सेवा अशा माणसाला एक पुरस्कार. तर मग रामभाऊचं नाव जाहीर झालं. रामभाऊ काही पुरस्कार घ्यायला तयार नव्हते, पण बाबांचं त्यांचं लईच प्रेम होतं मला. रामकृष्ण महाराजाचं ते रामकृष्ण महाराजाचं नेहमी दोन माणसाचं नाव त्यांच्या मुखाला कायम राहायचे, मनोहरबांचं आणि रामकृष्णबांचं. आणि मग रामकृष्ण महाराजांनी त्यांना पुरस्कार द्यायचा ठरवला. आम्ही सगळे भरी घालायला त्यांना त्यांच्या पुरस्काराला. आम्ही सगळी मंडळी आलो. फार गोड पुरस्कार समारंभ झाला असं ते बाबांचं. त्यांनी ते दिलेलं सगळं मानपत्र ते अजूकही त्यांनी जपून ठेवले त्यांच्या घरच्यांनी. नंतर ते सासरवाडीतच राहिले. लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊन पडलं चैत्री वारी भरली नाही आणि ते 2 महिने लॉकडाऊनच्या काळात आळंदीत होते. पण मग लॉकडाऊनमध्ये माणसं घराबाहेर येऊन देत नव्हते, ते आळंदी होती. पोलीस लईच हाणायचे माणसांना मारा, लईच हाणायचे. पण पंढरपूर आळंदीमध्ये लॉकडाऊनमध्ये रोज इंद्रायणीची आंघोळ 2 महिने आणि रोज प्रदक्षिणा करणारी एकच व्यक्ती होती रामभाऊ. सगळ्यांनी इंद्रायणीच्या आंघोळ्या सोळल्या महाराज. इंद्रायणी जाऊन कोण देतंय? त्यांनी मला सांगितलं, ज्ञानोबा मी 62 पासून वारी करतोय पण पंढरपुरात मी नळाखाली आंघोळ केलीच नाही. आणि आळंदीत सुद्धा म्हणले मी नळाखाली आंघोळ, गटारा असं म्हणले, गमिलभर पाणी असलं तरी तिथंच आंघोळ करायची. तेव्हा जे चंद्रभागे नाती तो का म्हणे भलते याती, त्यांच्या मुखात हे प्रमाण राहायचं. इंद्रायणीचं स्नान करणार झाल्या सगळ्या बॅरिकेड लावले, जाऊन देत नव्हते स्नानाला. पोलिसांनी अडवलं, अय तुझ्या बापाच्या जन्माच्या आधीपासून मी आंघोळ करतोय म्हणले इंद्रायणीची, तू कोण मला आडिणार म्हणले. गेलेच आंघोळीला. मग आळंदीत फक्त 2 माणसाला फिरायला परवानगी होती, एक रामभाऊ वारकरी आणि एक मारुती बाबा. पोलीस या दोघाला अडवित नव्हते. ते माझे यांचे नियम युगापूर्वीचे आहेत म्हणले, आपण आत्ताचे आहेत म्हणले. आणि मग 2 महिने त्यांनी तिथं हे केलं. नंतर ते व्यवस्थापक आहेत नवनाथ काशीत म्हणून, तिथला व्यवस्थापक इथं फ्रुटवाल्याचे. आणि मग फ्रुटवाल्यांच्या लोकांनी इथं घरी फोन लावला आणि मग 2 महिन्यानंतर गाडी आली, त्यांना नेऊन सोडलं. सोडल्यावर इकडं ते क्वारंटाईन राहावं लागायचं आणि त्यांना मेंदुरीला तिथं कुठेतरी शाळा आहे त्या शाळेत क्वारंटाईन केलं. पण राखण होती माणसं किंवा तिकडली माणसं गावात येऊन द्यायची नाही, गावात तिकडं जाऊ द्यायची नाही. पण राखण असलेली माणसं झोपणारच ना पाठ पाठ, ते झोपले का ते पाठच आंघोळीला जायचे प्रवऱ्याला.
नियम बिम करून तो माणसं उठूस तर ते चौकून हिंडून यायचे तर देवदर्शन बिर्चन करून यायचे असे रामभाऊ. मग गेल्या वर्षी ते एकादशीच्या दिवशी आज पवित्र पर्वकाळ साधला शुद्ध वारी ते वारले नाही ते एकादशीला पंढरपूरलाच गेले असं म्हणावं लागेल महाराज. पांडुरंगाच्या चरणी निष्ठापार गाथापाठ माणूस एकादशीला वारले आणि मग दशक्रियेचं प्रवचन ठरलं. मग आमचे राजीव महाराज ते चौधरी महाराज यांचं आठ की बाबा तुम्ही दशक्रियेचं प्रवचन तुम्हीच करा आणि मग दशक्रियेचं प्रवचन मलाच करावं लागलं आणि एकादशीचं मला संध्याकाळी दिलं पण रामभाऊनाच वाटलं याचंच सकाळी जाणं पाहिजे मला. आता त्यांच्या दिंडीतलं भजन मी चालवतोय आम्हीच सगळं पाहतो त्यांनी हे माझ्या हातातच सूत्र दिलेलं की आता हे दिंडी तुम्हीच चालवा. आमचे परकळ्याचे मालकही साधे आहेत म्हणा परकळे म्हणायला मालक आम्हीच त्यांना काम सांगतो आणा आणा होती बादली उचलून दिंडी मालक आहे बरं आणतो लगेच आणतो आम्हीच कामं सांगतो त्यांना मला. परकळे साधे आहेत त्यांना काय अभिमान नाही बारामतीचे आहेत पण कस काय अभिमान नाही देवालाच माहिती पण असं होतं सांगायचा भाग अण्णा काही चुकलं तर मागं पुढं समजून घ्या बरं का. पण परकळ्याला काही अभिमान नाही परकळे खरंच शुद्ध भाव आहे त्यांचा त्यांना माहिती आहे साधू संतांचं आहे आपल्याला राखायला दिलंय. अशी रामभाऊ आमच्या मनोहर बाबा आणि रामकृष्ण बाबांचं त्यांचं विशेष प्रेम आणि अकोला तालुका आणि संगमनेर तालुक्याच्या लोकांवर विशेष प्रेम आहे. या भागात ते काही गावांना काकडा भाजणार थांबायचे ते काकडा भाजणार थांबल्यावर सगळा काकडा वनवेच राहायचा बाकीच्याने बघ ते पेरायचं नाही रासण्याच आणायच्या फक्त पेरायचं काम त्यांच्याकडेच राहायचं मला. असे रामभाऊंचं ही पुण्यतिथी आणि आज अभंग मी घेतलाय थोडा अवघड आहे एक दोन मिनटात अभंग पाच मिनटात अभंग सांगू आणि सेवा संपू. मानवी जीवन जगणाऱ्या माणसाला भजन अति आवश्यक सांगितलंय विठ्ठल 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 नाही मोक्षपदी चाट भजनी आवडी. मानवी जीवन जगत असताना काही गोष्टी आपल्याला अनावश्यक सांगितल्या शास्त्राने आणि काही गोष्टी आवश्यक सांगितल्यात. अशा काही गोष्टी आहेत की ज्या मानवाने मिळू नका ते आपल्या कामाच्या नाही गरजेच्या नाही फायद्याच्याही नाहीत. अशा किती गोष्टी आहेत अशा तीन गोष्टी आहेत पण काही गोष्टी मात्र आपल्याला आवश्यक आहेत कामाच्या आहेत फायद्याच्या आहेत गरजेच्या आहेत अशा किती आता अशा पाच आहेत. त्यातली एक गोष्ट आजच्या अभंगात आलेली तीन गोष्टी आपल्या काही कामाच्या नाहीत आणि पाच गोष्टी आपल्या कामाच्या आहेत म्हणून तीन गोष्टी मिळवू नका आणि पाच गोष्टी मिळवल्याशिवाय राहू नका. आता तुम्ही म्हणाले हे तीन आणि पाच काय प्रकरण आहे तर ते एक 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 मिनटात सांगतो. तीन गोष्टी आपल्याला अनावश्यक आहेत. तिन्ही गोष्टींची सुरुवात प शब्दाने होते याला पादी शब्द म्हणायचं पकारादी पकारादी तीन शब्द आहेत. तीन प आपल्या जीवनात नसावे कोणते आहेत ते तीन प सांगतो आणि पाच भ आपल्या जीवनात असावेत. तीन प नसावेत पाच भ असावेत. तू म्हणाला ते तीन प कोणते आणि पाच भ कोणते तेच पाहायचं आहे आपल्याला. तीन प जीवनात नसावे प परनिंदा नसावी परद्रव्य नसावं आणि परस्त्री आपल्या जीवनात नसावी. विठ्ठल 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 यातली सगळ्यात पहिली परनिंदा. बरीच माणसं घरच्या भाकरी खातेत आणि लोकांच्या दुनियेत होते तर परनिंदा करू नये. ज्ञानोबराय आणि तुकोबरायचं एकच वाक्य येणार आहे. ज्ञानोबराय सांगतात परनिंदा करणाऱ्याकडं सगळी पाप मुक्कामाला येतात. क्रूरग्रहाची जैसी मांदी मिळे एकेची राशी येती निंदकापाशी आशेष ही पापे. आपण केलेली पाप आपल्याकडे येतील यात नवल नाही पण जी पाप आपण केली नाही ती सुद्धा पाप त्याच्या घरी मुक्कामाला येतात. एका मंदिरात साधू राहत होता आणि त्या साधूला रोज गावातली एक बाई भाकरी आणून घालायची. बाबा उद्या मी आणते बाबा मी परवा आणते. एक म्हातारी राहत होती बाबा मी तुम्हाला धपाटे घेऊन येते. बाबा म्हणले आणा. म्हातारीने पाच धपाटे थापले एका गाडग्यात दही घेतलं एका गाडग्यात पाणी घेतलं ठेचा घेतला आणि पाठीत भरलं निघाली. रानातून येत असताना एका गरुडाने किंग कोब्रा नावाचा नाग धरला होता आणि गरुड वरून घेऊन चालला आणि त्या नागाला त्याने जास्त आवडलं हो नाही ती घटना घडली आणि इडी लागलं का माणसं मग वाकायला सुरू होतातच मग झालं ते त्याच्या तोंडातून पडली गरळ ती गरळ पडली दह्याच्या गाडग्यात. त्या सापाला माहीत नाही त्या साधूलाही माहीत नाही त्या गरुडाला माहीत नाही म्हातारीला माहीत नाही. म्हातारी गेली हात धुवायला पाणी दिलं बाबा जेवायला बसले दोन धपाटे वाढले दही वाढलं ते विषयुक्त दही त्या साधूने खाल्लं त्यांना उमाऱ्या घामाऱ्या यायला लागल्या चक्रा यायला लागल्या वांत्या व्हायला लागल्या आणि पांडुरंगा धाव म्हणून साधूने जीव सोडला साधू मेले. आता हे साधू हत्येचं पातक कोणाच्या माथी मारायचं. यमराज आपल्या दोन तीन यमदूताला घेऊन ते साधू हत्येचं पातक घेतलं नाही कोणाच्या माथी मारायचं. यमदूतातला एक यमदूत यमराजाला म्हणा यमराज ह्या म्हातारीच्याच माथी मारा. म्हणले का
बरी रानात होती तर गावात तर फळली म्हणले का ह्याला वार करायला बाकरी घेऊन म्हणले हा हिला काय पळडवतो आणि गावात बाया नव्हत्या का म्हणले मेला का नाही साधू म्हणले हिच्या जेवणामुळं यमराज म्हणले म्हातारे तुशी कशी धारता तुम्ही यमदूताला म्हणले अरे काय वार करायला जेव घालणं का पाप आहे का म्हणले मग इथून पुढं तर साधू संताला कोणी जेवूच नाही घालणार म्हणले म्हातारी दोषी नाहीये म्हातारीची काय चुकी तिने स्वयंपाक चालवला आहे का विष चालवले म्हणजे स्वयंपाकच चालवलाय विष बाहेरून येऊन पळतं त्या म्हातारीची चूक नाही म्हणून साधू हत्येच्या पातकाची दोषी म्हातारी नाही त्या यमदूतातला एक यमदूत म्हणला असं करा हे किंग कोबराच्याच माथी मारा म्हणले याने कशाला गरळ टाकावी यमराज म्हणले यमदूताला अरे काय तुम्ही न्याय निवाडा करताय असा कुठं न्याय निवाडा असतो का त्याच्या पोटाला गरुडाच्या नख्यांची पीळ बसला म्हणून त्याने गरळ टाकली किंग कोबरा सुद्धा याचा दोषी नाही तिसरा यमदूत म्हणला मग याचा दोषी ना गरुडाचे म्हणले गरुडाला कळू नाही काही खालून साधूचं जेवण चाललंय म्हणजे अरे गरुड इथून रोजच सापाला घेऊन जातोय म्हणले रोजच गरळ पडते म्हणले आजच दयात पडली म्हणले गरुडही दोषी नाही साप दोषी नाही म्हातारी दोषी नाही चौथा यमदूत म्हणला ह्या साधूलाच दोषी धरा म्हणले आता काय करा ह्या शासनातली माणसं असलीच भागार राहतात महाराज कोणाच्या गळ्यात कोणाच्या योजनां जे कर्ज बाजारी त्यांचं नाव नाही कर्ज माफीच्या योजनेत आणि ज्यांचं सगळ्या गावावर कर्ज त्यांचं कर्ज माफी योजना सगळ्यात पहिलं ना विठ्ठल 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 एकच कारभार आहे खालचा ब्रह्मांडात सगळा कारभार असलाच महाराज आणि मग म्हणले साधूच्यात माथी मारा याने देवधर्म करायच्यात बसला इथं गावात राहून म्हणले काय आला दुसऱ्या बोला शिरून द्यायचं नाही म्हणले बरोबर बरं तर ते यमराज म्हणले अरे असं कुठं न्याय निवाडा असतो का अरे म्हणले मग मी साप दोषी नाही गरुड दोषी नाही म्हातारी दोषी नाही साधू दोषी नाही यम हे साधू हत्येचं पाप कोणाच्या माथी मारायचं चला ना म्हणले दाखवतो ना तुम्हाला यमराज म्हणले काय झालं ते देवळाच्या पुढं होता एक पिंपळाचा पार आणि पारवर एक 5-25 गावातील मोठे अनुभवी माणसं बसली होती महाराज आणि ती तिथं बसल्या बसल्या नुसती बसली नव्हती प्रत्येक गावातल्या सगळ्या माणसाच्या पोथीचे अध्याय उघडीत होते महाराज तिथं बसल्या बसल्या यांना तेवढंच काम होतं कोणाचा अध्याय उघडायचा आणि आता गावगाव महाराज गायनाचार्य राहिले नाही भागवताचार्य राहिले नाही मृदंगाचार्य राहिले नाही पण खपल्याचार्य लय झाला आमले गाव कोणाच्या खपल्याच गाण्याचे यांना एवढाच काम महाराज झालं सुरू आणि ते त्या साधूची आणि त्या म्हातारीची निंदा करत होते यमराज म्हणले पाहिलं का हे ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेला माल बसलेला आहे म्हणले इथं म्हणले मग हे सगळं पाप यांच्या माथी मारायचं आणि यमाने त्यांच्या माथी पाप मारलं आणि 15-20 दिवसात सगळे पॉझिटिव्ह काढले आणि यमाने सगळेच उचलून नेले मारा एक फुलं नाही म्हातारं याला म्हणायचं येती निंदकापाशी आशेष ही पापे बाळक्रीडेत असंच प्रमाणे तयाशी घडली सकळ हे पापे 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 भक्ताची आकोपे निंदा द्वेषे भक्ताची आकोपे निंदा द्वेषे भक्ताची आकोपे निंदा द्वेषे भक्ताची आकोपे निंदा द्वेषे तयाशी घडली सकळ ही पापे 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 भक्ताची आकोपे निंदा द्वेषे भक्ताची आकोपे निंदा द्वेषे भक्ताची आकोपे भक्ताची आकोपे निंदा द्वेषे परनिंदा करायची नाही का सया गुणदोष पाहू अनिकाचे मज काय त्याचे ओने आहे परनिंदा करू नये परद्रव्य अनावश्यक सांगितलेलं आहे स्वद्रव्य आवश्यक आहे पण परद्रव्य अनावश्यक आहे आपल्याला आपल्या प्रारब्धाने जे दिलंय ना ते गोड लागतं ध्यानात धरा आपल्याला आपल्या घाम गाळून कष्टाने जे मिळवलंय ते गोड लागतं पण चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन देवाने दिलंय ना प्रारब्धाने आणि कष्टाने मिळवलंय देवाने दिलंय ते गोड लागतं देवे दिले तरी गोड
राहे रुची आणि कोड तुकाराम महाराज म्हणतात. पण ज्याने कष्ट न करता मिळवलंय, प्रारब्धात नसतानाही ह्या बोटाचा थुंका ह्या बोटावर, ह्या बोटाचा थुंका ह्या बोटावर, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्या टोप्या आपल्या डोक्यात, असं ज्याने केलंय ते परद्रव्य शास्त्राने अनावश्यक सांगितलंय. पण हल्ली लोकांना तसलंच कसं काय पचत आहे देवाला माहिती. दुसरी लाट आली कोरोनाची, आमचं एक वारकरी सांगलेला आजारी पडा, 50 एकर बाग आहे दारगडी, ते गेलं मग ॲडमिट व्हायला. डॉक्टर म्हणले झोपा. झोपल्यावर काना ते वायरी बिरी घातली आणि त्याला लागले तपासायला, आणि तपासता तपासता विचारलं घरची परिस्थिती कसं काय, कोरोनाचा आणि घरच्या परिस्थितीचा काय जन्यजनक भाव संबंध आहे. वैद्यकीय खात्याला पत्रव्यवहार करून विचारायचं आहे आपल्याला माहितीच्या खात्याच्या अधिकाराखाली. ते म्हणलं घरची परिस्थिती चांगली, म्हणले 50 एकर उशी, म्हणले असं उठा, म्हणले काय झालं, अ पॉझिटिव्ह आहेत म्हणले तुम्ही, हां असं कसं काय, म्हणजे सगळा बँक बॅलन्स सगळा पॉलिसी आहे का काढलेली तुमची, म्हणले सांगा अमुक तमुक. त्याने थांबा मी घरी जाऊन येतो, घरी जाऊ नका, तुमच्यामुळं पपेचाई लागण होईल. त्याने सांगितलं गब्बा सा पपेच्या आईमुळंच मला लागण झालेली, म्हणले असं का, म्हणले हो. आणि ते गेला घरी, सकाळी 8 ॲडमिट झाला होता, तर तो संध्याकाळी 8 परत आला. पण येत असताना त्याला जरा शंका आली, त्याने फाटके कपडे घातले आणि तोंडाला मास्क लावलं. मास्क लावल्यावर माणसंच ओळखत नाही. मास्कचा एक फायदा झाला बाबा काय, नाकट्या पोरी काटल्या बाबा, तेवढंच चांगला, दुसरा काय फायदा भेदा काय नाही. झालं ते गेलं ते मास्क लावून आणि त्वरत झोपला. डॉक्टरने कानात वायरी घातली आणि त्याला तपासत असताना डॉक्टरच्या काही लक्षात आलं नाही की हे सकाळचंच गिर आहे. डॉक्टरने विचारलं घरची परिस्थिती कसं काय, त्याला वाटलंय मगाचाच प्रश्न विचारला यांनी. मग त्याने सांगितलं घरची, घर कोणाला आहे म्हणला. मग डॉक्टर म्हणले कुठं राहता, त्याने मी पुलाखाली नळीत राहतो म्हणले. म्हणजे असं हो, करता काय, म्हणजे गावंड्याच्या हाताखाली इटा देत असतो, म्हणजे असं हो, उठा निगेटिव्ह आहेत म्हणले तुम्ही, निगेटिव्ह आहेत. त्यांना हो डॉक्टर, सकाळीच पॉझिटिव्ह झालो आणि संध्याकाळी निगेटिव्ह कसं काय झालो. त्याने काय झालं, काय झालं, त्याने काढलं ना मास्क, सकाळचाच हे म्हणले मी, सकाळी पॉझिटिव्ह होतो आणि बिगर औषधाचा निगेटिव्ह कसं काय झालो. आणि मग डॉक्टर म्हणायला लागले हे हे ठेवून द्या, म्हणजे हे काय विठ्ठल 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 विठ्ठल. हे असं अनितीचं खाऊ नका बघा. तुम्ही जर असं परद्रव्य खाल्लं ना तर पोरं तरी लुळे पांगळे होतीन, पपेच्याही तरी निघून जाईन, नाही तर तुला तरी 5व्या मजल्यावर उडी टाकावं लागेल. पण टाकावंच लागेल महाराज. आता काय आहे, तालुकाच इंदुरीकरचं असल्यामुळं ते येणारच असू दे. आता सांगायचा भाव असाच आहे परद्रव्य अनावश्यक आहे, परनिंदा अनावश्यक आहे आणि परनारी अनावश्यक आहे. महाराज 4 वेदपाठ होते रावणाचे, रावण ब्राह्मणे, 4 वेदपाठ येतं, पुढं ब्रह्मदेवाला बसवलं आणि सगळे वेद म्हणून दिले. ब्रह्मदेवाने सत्कार केला, अरे तुझ्या उच्चारात युगादीचं उच्चार आहे, तुझे युगादीचे ह्रस्व दीर्घ प्लुत उदात्त अनुदात्त स्वरित अनुनासिक अननुनासिक हे स्वर प्रकरण आलेले लघु कौमुदीमध्ये, सिद्धांत कौमुदी त्याचा विस्तार आहे. हे सगळं स्वर प्रकरण तुझ्याकडे ऐकायला भेटलं म्हणे मला काय सुंदर. रावणाचा सत्कार केला कोणी, ब्रह्मदेवाने. मग ब्राह्मण असलेला रावण, 4 वेदपाठ असलेला रावण, 14 चौकड्या राज्य लंकानाथा एवढा मोठा रावण कशाने संपला, फक्त परश्रीवर नजर ठेवली म्हणून. भयान आहे भयान. कौरव पांडव अहो कौरव लय बलवान होते. कौरवांकडे जास्त सैन्य होतं का पांडवांकडं, पांडवांकडं 7 अक्षौहिणी होतं, अक्षौहिणी. कौरवांकडं 11 अक्षौहिणी होतं. आणि वजनदार योद्धे कोणाकडे होते, द्रोणाचार्य कोणाकडं, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, अश्वत्थामा, काय वजनदार माणसं होते. मग 11 अक्षौहिणी सैन्य होतं, वजनदार योद्धे होते, पण तरी कौरवांचा पराभव झाला, बिमोड झाला. कशामुळं झाला, फक्त परश्रीवर नजर ठेवली. अरे भर सभेत एका माऊलीला वस्त्रहरण करावं, विवस्त्र करावं, ज्ञानोबरायची काय होवी. महावनी पापीये नग्न केली विपाये, ते नेसल्याविन नपा हे शिष्ट जायचा. ज्ञानोबराय म्हणतात एखाद्या दुर्जनाने एखाद्या माऊलीवर अन्याय केला आणि तिला वनात सोडून दिलं, आणि एखादा शिष्ट वारकरी जर चालला असेल तिथून, तर त्याने स्वतःचे उपर्ण टाकावं त्या माऊलीकडं, मग तिची विचारपूस करा. नेसल्याविन नपा हे शिष्ट जायचा. आणि भरत सभेत विवस्त्र केली आणि काय झालं, मग कौरवाचा खकाना झाला, खकाना संपला माझा विषय. म्हणून परद्रव्य, परश्री आणि परनिंदा अनावश्यक आहे. 5 3 प अनावश्यक आहे, 3 प टाळायचे आणि 5 भ आवश्यक आहे. बसलेलाच अभंग आहे माझा, विठ्ठल 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 विठ्ठल. 5 भ माणसाला आवश्यक आहेत. कोणते 5 भ? भेषजम भुवनम चैव भोजनम भजनम तथा भयम च भकारा पंच
मानवानाम आवश्यका विठल 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 विठल। तीन प टाळायचे परनिंदा परद्रव्य परश्री आणि पाच भ स्वीकारायचे। कोणते पाच भ? पहिला भ भेषजम। भेषज म्हणजे औषध। माणसाला रोग झालाय ना त्याने औषधावर उदासपण धरायचं नाही। रोगे दाटलिया उदासपण ओखदेशी। इथं आरोटे बावलीन प्रवीण शेठ बसले यांना विचारा घडू नये ती घटना घडली। आदरणीय बंडाता त्यांना पॅरलिसिस झाला। आम्ही गेलो भेटायला आणि मला तिथल्या जवळच्या माणसाने सांगितले औषधच घे ना। आता काय तात्यांना पहिली साखर होती महाराज, पर साखर कमी नव्हती, चारशे पर्यंत साखर होती महाराज, तरीही तात्या गोळ्या घेत नव्हते महाराज। कालच रामभाऊरावतांचा नामचा विषय झाला, तात्याने गोळ्या घ्यायला पाहिजे होत्या महाराज। रोगे दाटलिया उदासपण ओखदेशी भेषजम। माणसाला औषधावर उदासपण धरू नये। तात्यांना मी ही ओवी सांगितली, तात्या हसायला लागले। मला म्हणले आता काय करू, पण त्याने मला गोळ्या घ्यावा नाही वाटत। म्हणजे असं नाही महाराज, कधीही रोग झाला तर माणसाने औषधं वेळच्या वेळी घेतली पाहिजे। रोग माणसाला दोन कारणाने होतात। एक कधी कधी माणसा तात्यांचंच हे वाक्य तात्याने परवा गाथा मंदिराला सांगितलं होतं। रोग माणसाला दोन अंगाने होतो, एक प्राणोपधाने होतो आणि कुपथ्याने होतो। तात्याने सांगितलं माझा रोग हा कुपथ्याने झाला आहे मला। असं प्राणोपधाने रोग होतो का प्राचीने खवळले रोग, असं ज्ञानोबराची होवी। आणि कधी कधी कुपथ्याने होतो, जिथं जिथं लसून तिथं तिथं वास, लसना ते नसंडी गंदी, ज्ञानोबर आहे। आणि अपत्य शिळा ते व्याधी, जिथं जिथं कुपथ्य तिथं तिथं व्याधी। हा माणसाने पथ्य पाळलं पाहिजे महाराज। आपल्याला डायबिटीज झाली ना साखर नाही खाल्ली पाहिजे महाराज। हा आपण लय डायबिटीसवाल्याला साखर खायचं लय उल्लास। साखर म्हणलं तर डायबिटीसवाले थडक्यातून वर येतील मग असू द्या। इथले सोडून मांडवातले धरून विठल विठल विठल। आमचा एक जोडीदार आहे त्याचं नाव आहे गुलाबराव। आम्ही गेलो त्याच्याकडे दसऱ्याला जेवायला, त्याच्या बायकोनी केली जिलेबी आणि जिलेबी वाढायला आली। आम्ही 10-15 वारकरी बसलेलो, आम्ही सगळ्यांनी जिलेबी घेतली। त्याच्या ताटावर आल्यावर म्हणलं नाही म्हणा नाही म्हणा। ज्ञानोबरायन सांगितलंय का लसना ते नसंडी गद्दीन गंधी का अपत्य शिळा ते व्याधी। नाही म्हणा ज्ञानोबराय काय म्हणतात तो नास कसं? ज्ञानोबरायनीच लिहिलंय काय ना म्हणोने धनंजया जया परी वाडा। अरे त्या ओवीचा काय तसा अर्थ आहे का? कोणी माणसं कोण्या ओवीचा काय अर्थ सांगतील सांगता येणार नाही। एक विद्वान शाहू महाराज दरबारात गेला आणि शाहू महाराजाला म्हणला शाहू महाराज तुमचं नाव भगवद्गीतेत भगवंताने 5000 वर्षापूर्वी घेतलं आहे। त्याने माझं नाव भगवद्गीतेत शाहू महाराजाचं म्हणले कसं काय? हो गीते श्लोक आहे 14व्या अध्यायात मी काढून दी। त्याने काय वर्णन आहे? चांगल्या कर्माचं फळ भोगणारा शाहू राजा भारतात होईल असं लिहिलंय। कर्मण सुकृत शाहू सात्विकम निर्मलम फलम। सात्विक कर्माचं निर्मळ फळ भोगणारा शाहू राजा होईल म्हणले। सा कर्मण सुकृत शाहू। आता त्यांच्या ते लक्षात आलं नाही। त्यांनी माझं नाव खरंच राव तुम्ही श्लोक सांगितलं गीतेतला श्लोक आहे म्हणले। हो त्यांनी पण काव माझ्या दरबारात एक मोहिते नावाचा मनुष्य विद्वान आहे आणि त्याने मला एवढे दिवस सांगितलं नाही, तो रोज प्रवचन करतो। त्याने सांगितलं काय नाव सांगितलं म्हणले तुम्ही? मोहिते। अहो म्हणले मग देवानेच गीतेत लिहिलंय काय? मोहितम नाभिजानाती मामेभ्य परमव्ययम। हे मोहितेला कळणारच नाही असं स्पष्टच लिहिलंय। विठल 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 विठल। हे मी सुनील महाराजांचं ऐकलेलं सांगतोय, मी त्यांचं ऐकलेलं आहे। विठल विठल विठल। मी ज्याचं ऐकलंय ना मी त्याचं नाव घेतो महाराज। आमची काही महाराज मंडळी मी नेहमी सांगत असतो बसा खाली खाली बसा, तुम्ही सांगत नाही ते तुम्ही कोणाच तरी बसेल बुवा। ऐका ऐका भेषजम। अशा वेळी कुपथ्याने किंवा आपल्याला प्रारब्धाने रोग झालाय ना अशा वेळी माणसाने औषध घ्यावं। भेषजम मानवानाम आवश्यकम भुवनम। माणसाला स्वतःचं घर पाहिजे। भुवन म्हणजे घर, स्वतःचं हक्काचं घर पाहिजे महाराज, गृह पाहिजे आवश्यक। बर भेषजम भुवनम भोजनम। जेवण माणसाला आवश्यक आहे महाराज। कलियुगात माणसाचे प्राण अन्नाच्या आश्रयाने राहतात आणि म्हणून माणसाने अन्न घेतलं पाहिजे। भोजनम पुढं सांगतात भजनम हे मागं ठेवा। भयम भयम घ्या भयम। माणसाने भिलं पाहिजे हो, कोणाला भ्यावं? शंकराचार्य प्रश्नोत्तर आळंदीला जर आले ना तर एक ग्रंथ घ्या बरं का विकत। ग्रंथाची किंमत 5 रुपये फक्त 5 रुपये। ग्रंथाचं नाव आहे का? प्रश्नोत्तरी। शंकराचार्याचा श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांचा ग्रंथ आहे, छापला गीता प्रेसने, फार सुंदर आहे। त्याच्यात त्यांनी सांगितलं कोणाला भ्यावं? जिथं प्रश्न आहेत तिथंच उत्तर आहेत बरं का। तिथं सहसा जिथं प्रश्न असतात तिथं उत्तरं नसतात आणि कधी कधी जिथं प्रश्न असतात तिथंच उत्तरं असतात। कधी कधी जिथं जिथं प्रश्न असतात तिथं तिथं उत्तरं नसतात। शाळेत मुलं शाळेत जातात त्यांच्यापुढं परीक्षेला प्रश्नपत्रिका असते, प्रश्न तिथं असतात पण उत्तरं तिथं नसतात।
उत्तर कुठं असतात? सदऱ्याच्या बाहीत असतात बघा बर, किंवा मांडीवर लिहिलेले असतात, किंवा दंडावर लिहिलेले असतात. जिथं प्रश्न असतात तिथं उत्तरं नसतात, पण कधी कधी जिथं प्रश्न असतात तिथंच उत्तरं असतात. कसं काय मी सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला प्रश्न मी सांगणार आहे म्हणून उत्तर मी सांगणार आहे. ओळखता आलं तर ओळखा, तुम्ही नका सांगू, तुम्हाला सांगता येईल एखाद्या वेळेस. ऐका बरं का, प्रश्न ऐका ना उत्तर ऐका. याला म्हणायचं श्रोते. वाकडं तिकडं आलं रेगड्या, मोठं डोकं लांब शेपूट पळ रेगड्या. चला बोला उत्तर द्या. दोन प्रश्न आहेत आणि दोन उत्तरं बी सांगितलीत बघा. वाकडं तिकडं आलं रेगड्या, आलं कसं राहतंय, आलं कसं राहतंय, वाकडं तिकडं आलं रेगड्या. तुम्हाला वाटलं आलं, हो सासू आली, सासू आली, आलं आलं का, हे नाही ध्यानात आलं, आलं वाकडं तिकडं आलं रेगड्या. आलं कसं राहतंय, वाकडं तिकडंच राहतंय, जिथं प्रश्न आहे तिथंच उत्तर आहे. बरं पुढं आहे का, आता पुढचा प्रश्न उत्तर तुम्ही नाही, महिला मंडळ तुम्ही सांगा. मोठं डोकं लांब शेपूट पळ रेगड्या, पळ म्हणजे पळी, पळी कशी राहते, मोठं डोकं लांब शेपूट. हां हां बरोबर आहे, बरोबर, स्वयंपाक करा स्वयंपाक करा, तिथंच उत्तर आहे. तसं प्रश्नोत्तरी नावाचा ग्रंथ आहे, जिथं प्रश्न आहे तिथंच उत्तर आहे. एक प्रश्न सांगतो आणि उत्तरही सांगतो. माणसाने भ्यावं, शंकराचार्य म्हणतात कोणाला, कुतोपी भीता लोकापवादात. भगवान भाष्यकार सांगतात भ्या, पण कोणाला, समाज काय म्हणन याला भिलंच पाहिजे माणसाने. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तीन प अनावश्यक आहेत, परनिंदा परद्रव्य परनारीन. पाच भ आवश्यक आहेत, भेषजम औषध घ्यावं, भुवनम घर बांधावं, भोजनम जेवण करावं, भयम भ्यावं, आणि पाचवा भ भजनम आवश्यकम. एक वेळेस एखाद्याच्या वास्तुशांतीला जायचं चुकलं तरी चालं, नका जाऊ. एक वेळेस एखाद्याच्या दिवटे आता जागरण गोंधळ आपल्याकडे कमी आहे, नाशिक जिल्ह्यातलंही दिवटे आता, तर दिवट्याला जाणं जायचं चुकलं तरी चालेल. नाही नाही, एक वेळेस एखाद्याच्या लग्नाला जायचं चुकलं तरी चालेल, एखाद्या वेळेस एखाद्याच्या प्रचाराच्या सभेला जायचं चुकलं तरी चालेल, पण भजन चुकून देऊ नका. तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकून चुकू नको, तयाचे भजन चुकू नको, हयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको. जागरण चुकलं तर चलन, लग्न चुकलं तर चलन, वास्तुशांती चुकली तर चलन, दिवट्या चुकल्या तर चलन, पण भजनाला काय चुकू नका. गावात एकादशीच भजन आहे ना, गेलंच पाहिजे. सोमवारचं भजन आहे, गेलंच पाहिजे. नाही म्हणले ते त्यांच्याकडं पाचीचं भजन आहे, जायचं होतं, पण ते आमच्या पार्टीचे नाहीत. अरे तुला तुझे त्याच्या वर्णनाचे अभंग म्हणायचे आहेत का पांडुरंगाच्या वर्णनाचे अभंग म्हणायचे आहेत, म्हणून भजनाला पार्टी पाहायची नाही, भजनाला गेलं पाहिजे. आता भजनात सुद्धा पार्ट्या झाल्यात, असू द्या, लय पार्ट्या करायला लागले म्हणून पार्ट्या झाल्या, असू द्या. तर तयाचे भजन चुकू नको, भजन केलं पाहिजे. नरदेह तेवढ्यासाठीच दिला आहे, देवे दिला देह, नरदेहाचं सारच भजन आहे. येऊन नरदेहाशी विचारावे सार धरावा पै धीर, भजन मार्गी राम भजन सब सार मिठाई. वा, मानवी देहाचं सार भजन आहे, आणि म्हणून माणसाने भजन करावं. त्या भजनाचे दोन प्रकार, एकांगी भजन, सामुदायिक भजन. एकांगी भजन म्हणजे एकट्यानेच काळीयकला विणा लावायचा, चिपळ्या घ्यायचे आणि भजन करायचं. कोणाची अनपडो छंदा गोविंदाशी आळवू, याला म्हणजे एकांगी भजन. आणि सामुदायिक भजन म्हणजे काहींनी टाळ घ्यायचा, काहींनी पखवाज घ्यायचा, काहींनी विणा घ्यायचा, काहींनी चिपळ्या घ्यायच्या, भजन करायचं, याला म्हणायचं सामुदायिक भजन. तुकोबर आहे त्याचंच वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. एका हाती ताळी, एक हाती चिपळ्या, एका हाती ताळी, एका हाती चिपळ्या, एका हाती ताळ, एका हाती चिपळ्या, एका हाती ताळ,
एक हाथी चिपुड़िया एक हाथी तार 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 एक हाथी चिपुड़िया गाली ती उंबरी एक वाता ती तारिया गाली ती उंबरी एक वाता ती तारिया मातले वैष्णव नटती नाना छंगे मातले वैष्णव नटती नाना छंगे गाली ती उंबरी एक वाता ती तारिया गाली ती उंबरी एक वाता चितालिया मातले वैष्णव नटती नाना छंगे मातले वैष्णव नटती नाना एकांगी भजन एकट्याने भजन करणे कोणाची अनपडो छंदा गोविंदाशी आळवण सामुदायिक भजन म्हणजे काहींनी टाळ घ्यावी एका हाती टाळ एक म्हणजे एक हात नाही घ्यायचा एकांच्या असं घ्यायचं एक काहींनी टाळ घेतलेत एका हाती चिपळ्या काहींनी चिपळ्या घेतल्यात आणि घाली ती हुंबरी हा खेळ आहे पण त्याचा अर्थ आपण पावल्या घेऊ हुंबरी म्हणजे खेळ खेळ खेळू लागले पावल्या खेळू लागले काहींनी टाळ घेतलेत काहींनी चिपळ्या घेतल्यात काहींनी पावल्या धरल्यात आणि बसलेल्यांनी पंक्ती धरल्यात आपलं एक वाजे ते वाहता ते टाळ्या बसलेल्या माणसाने टाळ्या वाजायच्या असत्यात पुंडलिका म्हणायची असती पुंडलिका कीर्तनकाराने म्हटली टाळकरीने म्हणायची नाही बसलेल्या माणसाने जे कीर्तनकार म्हणतात ना पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव हो एवढीच पुंडलिका आहे पुढं कोणाचा जय फे म्हणायचं नाही एवढीच पुंडलिका आहे का नाही फडकरे एवढीच म्हणतात पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बघा मी आत्तापर्यंत द्वंदा पुंडलिका म्हणलो पण तिथून पुढं नाही म्हणायचं तेवढीच म्हणत तिथंच खोटायचं कोणाचं काही जे एक जण म्हणला सुगडाबाईची जय आता सुगडाबाई कुठून अरे काही म्हणते लोक असं काही जय म्हणत नाही बसायचं जेवढं आहे तेवढंच याच्यात काही दुधात पाणी घालून फार करायचं नाही पहिलं निरदू दे तेवढंच म्हणायचं असं आणि कीर्तनकाराने असं केलं का खालच्या माणसाने लगेच पुंडलिका म्हणायचे लोकांना वाटतं हात झटकू राहिलेत काय हो हो आम्ही आता रामदेव बाबाचे शिष्य होतो हातं झटकीत होतो असं कीर्तनकार केलं का लगेच पुंडलिका म्हणायची असते एका हाती टाळ काहींनी टाळ घेतलेत एका हाती चिपळ्या काहींनी चिपळ्या घेतल्यात घाली ती हुंबरी काहींनी हुंबरी नावाचा खेळ धरलाय किंवा पावल्या धरल्यात एक वाहता ते टाळिया टाळ टाळ पखवाज हे सात्विक वाद्य ढोलकी तुंतुन हे ताम रजगुणी वाद्य ढोल ताशा हे तमोगुणी वाद्य ढोल ताशा राहतोय निवडणुकीत ढोलकं तुंतुन राहतंय तमाशात आणि टाळ पखवाज राहते कीर्तनात निवडणुकीचा निकाल लागला कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे निवडून आले त्यांनी ढोलताशा वाजायचा आणि जे पळले त्यांनी त्यांना दगड आणायची ढोलताशा सुरू झालं का दगड फेक ढोलताशा सुरू झालं का दगड फेक ढोलकं तुंतुनं सुरू झाल्यावर दगड फेक नाही मग खडे फेक समजून सांगावं लागेल का बरं ढोल ताशा सुरू झाला का दगड फेक ढोलकं तुंतून सुरू झालं का खडे फेक आणि टाळ पखवास सुरू झाले का लोक पुष्पवृष्टी करतात मला फुलं टाकतात अजूकही दिंड्यांना कोणी दगड हाणलेले नाही तर खडे हाणलेले तर आम्ही आळंदीची प्रदक्षिणा करतो सासवडची करतो त्र्यंबकची करतो तर आधी कात पंढरपूरची करतो नेवाशाची बी चालू केली हे गाथ्यात आलेल्या प्रदक्षिणा सासवडची प्रदक्षिणा करत असताना वडकी नावाचं गाव आहे की ज्या गावात वर्षाला कमीत कमी 8 खून पडायची आणि 8 केस हाना माऱ्या एक नंबर पुणे जिल्ह्यातलं वॉन्टेड गाव हो कोणी असलं तर ते गावच असलं महाराज आणि आमची त्या गावात दिंडी जायला लागली 8 झाले गावात एक सुद्धा केस दाखल नाही झाली महाराज इथं साक्षी येते आम्ही पंचकृषी प्रदक्षिणा मग गावाला असा अभिमान अरे आपण कोटी रुपये जात होते म्हणले आपल्या महिन्या महिन्याला दोन महिन्याला निवडणुकी हाना माऱ्यापायी वारकरी आलेत वारकऱ्या सत्कार मग त्यांनी काय करायचं या बाजूने 10-5 GCP उभी या बाजूने 10-5 GCP उभी तिकडून दिंडी घेऊन यायची आम्हाला आडवी
अन बायान गडीन हात घोडे उंट घेऊन यायचं वारकऱ्याला आडू यायचं. वारकऱ्याला उंटवर बसायचं, घोड्यावर बसायचं, आणि जीसीपी उभी. आणि जीसीपी बारकाल्या खोऱ्याचे नाही, ते मोठ्याल्या खोऱ्याचे. खोऱ्यानेच फुलं टाकायचे वारकऱ्यावर मारा. जीसीपीने आठ आठ दहा दहा आमचा वामन खोऱ्याच्या त्या फुलात गाडा तर चौघांनी ओढून गाडा मारा. इतके फुलं विचार आहे मारुती भाऊ. आमच्या बरोबर पंचकुर्शील राहतात बरं, लय सत्कार. ते गणेश गाव म्हणून आहे त्र्यंबकेश्वरमध्ये, बाबांना माहिती. तिथंही आमची दिंडी गेली, ती जीसीपीनेच फुलं टाकीत आहेत मारा. असं सांगायचं काय की टाळपा खवाजा. मग आता तुम्ही ठरवा, दगडं खायचे का खडे का फुलं, असं म्हणून टाळा असावा. एका हाती टाळ, एका हाती चिपळ्या, घाली ती हुंबरी, एक वाहता ती टाळ्या. आणि मग मातले वैष्णव नटती नाना छंदे. भक्ती भक्ती रसाने ते मातले, भक्ती सुखे जे मातले ते कळी काळा शूर झाले तुकाराम महाराज. होतो जे जे कार गरज तांबर, मातले वैष्णव विररे. मातले वैष्णव नटती नाना छंदे. वारकऱ्याने नटलं पाहिजे. नटलं पाहिजे म्हणजे शास्त्राला धरून नटलं पाहिजे, धोतर घातलं पाहिजे. आपलाच गावचं सप्ताह आहे ना, सगळ्या टाळकऱ्या नियम करायचा. आपल्या गावचा सप्ताह आहे ना, वर्षाने आलाय ना आपण, वर्षाने दिवाळी आल्यावर नवे कपडे घालतो का नाही? हां, मग वर्षाने सप्ताह आलाय, मग आता आपण सगळे धोतरच घालू. हो, सगळे फेटेच बांधू, सगळे कमरच बांधू, नटायचं. नटती नाना छंदे, नाही मोक्षपदी चाड. आता त्यांना मोक्षाधिकाची आवड राहिली नाही. भजनी आवडी, भजनाची आवड. कसं करतात ते भजन? हाका उंच म्हणतात, हाका मारतात. आरोळ्या आरोळ्या ठोकतात. विठ्ठल विठ्ठल आळंदीत एक विठ्ठल विठ्ठल बाबा होते निश्चित, त्या वडनेर निश्चित म्हणून गावे जांबूतपशी. तिथले ते गल्लो गल्लीने सकाळ सकाळ विठ्ठल विठ्ठल म्हणत जायचे. हाका आरोळ्या गीत वाद्य सुख सोहळे. गीत आहे, वाद्य आहे, वाद्य वाजवतात. सुख सोहळा आहे हा. या वारकऱ्यात जे सुख आहे ते कुठंच नाही. सुख सोहळा मी पाहिलं नाही, पण महाराजांच्या यांच्या मुखातून ऐकलं की ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यात एक वारकरी चालायचे, देवकर फाडाचेच होते, नाव आहे बाळोबा पाशानकर. फारच मोठा माणूस होऊन गेला महाराज, फार मोठा म्हणजे फारच मोठा माणूस होऊन गेला संप्रदायात. आणि बाळोबाचं भारुडं ज्ञानोबराच्या त्या धावा झाला, वेळापूरचा धावा, कत्तीचं ते भारुड राहायचं. भारुड ऐकायला फलटणच्या राणी लक्ष्मीबाई निंबाळकर यायच्या. भारुड ऐकायला आल्या आणि तीन वर्ष भारुड ऐकलं, चौथ्या वर्षी बाळोबाचा हात धरला, बाळोबा मी दरवर्षी तुमचं इथं भारुड ऐकते, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही भारुड करायला आमच्या फलटणच्या महालात याव. ते बाळोबा पाशानकर होते. ते म्हणले, राणी बाळोबा ज्ञानोबाचा दास आहे म्हणले, राणीचा दास नाही म्हणले. ते भारुड करणार तर ज्ञानोबर आहे पुढं करणार. गावातली पतिव्रता, मालकाची पतिव्रता, गावचा किती मोठा पाटील असला तर पतिव्रताबाईने पाटला पुढं नाचाव का मालका पुढं नाचाव? मालका पुढं नाचाव. तसं मी ज्ञानोबरायचा दास, बाळोबा ज्ञानोबरायचा दास म्हणजे राणीचा दास नाही. याच्यात जे सुखी ते तुझ्या महालात सुखी काय? गीतवाद्य सुख सोहळे, जायते न कळे केव्हा रजनी दिवस. म्हणजे ठीक आहे, आता हे भजन करतात मग ट्रिपा बिपा काढतात की नाही? अजिबात नाही. तीर्थी नाही चाड रामचंद्र बाबा, ते गेलेच नाही कुठं महाराज. सप्तपुर्यान आठपुर्यान ते काय बारा ज्योतिर्लिंग त्यांना माहितीच नव्हतं काही. चारच धाम त्यांना माहिती होते, कोणते? देहू, आळंदी, सासवड आणि पंढरपूर. दुसरं माहितीच नाही काय. तीर्थी नाही चाड, नलगे जावे वनांतरा. वनात जायचं नाही. अहो पण काशी यात्रेला जर गेलं तर तिथं हर आहेत, हर. विष्णू कांचीला जर गेलं तर तिथं विष्णू आहेत. आणि मग तिथं का जाऊ नये? आमच्या भजनाच्या जोरावर आम्हाला तिथं जायची गरज नाही. या पृथ्वीतच आम्हाला हरिहराचं दर्शन होत आहे. भजनाची ताकद आहे तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी. म्हणून कशाला जायचं तीर्थाला? तीर्थी नाही चाडण लगे जावे वनांतरा. तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी. मातले वैष्णव नटती नाना छंदे, नाही मोक्षपदी चाड. भजनी आवडी आपला चांग नेहमीचा चिंतनाचाच अभंग आहे. आज थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. चिंतन सेवेला पूर्ण विराम. भेटो बार कुमाई. जय जय खोबार, जय 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 होप्पा रखुमाये. जय 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 होप्पा रखुमाये. जय खोबार कुमाई. खुमाये गोबार कुमाई. गोबार कुमाई. गोबार कुमाई. विठोबार कुमाई. बोला पुंडरी. विठोबार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम. गोबार कुमाई. गोबार कुमाई.
विठोबार कुमाई विठोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई विठोबार कुमाई गोबार विठोबार कुमाई गोबार विठोबार कुमाई गोबार कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमार कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला पुंडरी गोरारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडरी कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम श्री रामचंद्र महाराज हसे. खरं सांगतो या व्यक्ती कोणाला माहिती नाही, या व्यक्तीसाठी गर्दी नाही येणार, पण या व्यक्तीसाठी दर्दी माणसं येणार. महाराज या माणसाची सेवा काय होती आम्हाला विचारा. महाराज फार मोठी सेवा आहे. आता तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आले या कपाळात थोडे बहू. थोडे आले म्हणजे जे इथं 3 दिवस 4 दिवस राहणार आहे त्यांच्या मानाने थोडेच आले, पण जे ह्या तालुक्यात असून आलेच नाही त्यांच्या मानाने बहू आले. बर आले या कपाळात थोडे बहू. थोडेच वारकरी इथं पण गोड आहे. सगळ्या कमिटीने मला क्षमा करावी. एखाद्या चुका लहान्याकडून चुका होतच असतात. महाराज मला छोटे माऊली म्हणतात, मी अजून मोठे माऊली झालो नाही. आदरणीय महाराजांनी मोठ्या मनाने, ज्ञानोबा मग तू सकाळचं कर मी संध्याकाळचं करतो, तुला अडचण आहे तू सकाळचं कर म्हणते. आणि मग त्या आपला एकाच घरातला परिवारातला हा उत्सव असल्यामुळं महाराजांनी मला सकाळचं कीर्तन सांगितलं. आमचे राजू महाराजांनी मोठ्या मनाने सांगितलं. ते आता त्यांचं आडनावच नवल असल्यामुळं हे असं होणार आहे. नवल त्यांना माहितीच होतं. त्याच्यामुळं सांभाळून घ्या तुम्ही, थोडंफार होईल मागं पुढं. तिकडे बी आम्ही एक रान धरलं आहे. बुवा लोक त्यालाच म्हणायचं, सगळ्यांच्या दाढीला पाणी लावून ठेवते असं त्यालाच महाराज म्हणायचं. तर ही चूक घडली, इथून पुढं अशी चूक घडणार नाही अशी अपेक्षा ठेवतो. अण्णांना विनंती के डी अण्णांना यांना की तुम्ही सगळी मोठी माणसं जर यांच्या पाठीमागं उभी राहिली तर हा उत्सव कायम चालू राहील. महाराज कायम चालू राहील. 1-2 दिवसाचा कारण या इथं त्यांनी भजन केलं. येडेचे वर्ष श्राद्ध करीत होता आपण, आता काय सांगावं महाराज. येडे निवळ येडे, काही कामाची नाही. ज्यांनी कधी मंदिराला बांधकामाला मदत केली नाही, सप्ते घातले नाही, अन्नदान केले नाही, पंढरपूर कोण्या भागात आहे, कर्नाटकात आहे का तेलंगणाला आहे हे ज्यांना माहीत नाही त्यांचे सप्ते करत होत आपण. तर अशा वारकऱ्याचा काही करायला हरकत नाही. तुम्ही सगळी मोठी माणसं जर उभी राहिली तर काही कमी नाही पडणार अशी सगळ्याची अपेक्षा बाळगतो. एकदा तुकोबारायचं भजन करा, सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम तीर्थी नाही चाड 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 न लगे जावे वनांतरा तीर्थी नाही चाड 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 न लगे जावे वनांतरा जावे वनांतरा तीर्थी नाही चाड चाड तीर्थी नाही चाड न लगे जावे वनांतरा तीर्थी नाही चाड न लगे जावे वनांतरा तुका म्हणे हरी हरात्मकची पृथ्वी तीर्थी नाही चाडन लगे जावे वनांतरा तो
तुका मने हरिहरात्मक ची पृथ्वी तुका मने हरिहरात्मक ची पृथ्वी मातले मातले वैष्णव वैष्णव मातले वैष्णव नटनटी नाना छंदे मातले वैष्णव वैष्णव मातले वैष्णव नटती नाना छंदे नाही चाडन लगे जावे वनांतर तुका म्हणे हरी हरात्मकची पृथ्वी आई चाडन लगे जावे वनांतर तुका म्हणे हरी हरात्मकची पृथ्वी म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी मातले वैष्णव वैष्णव मातले वैष्णव नटती नाना छंदे मातले वैष्णव वैष्णव मातले वैष्णव नटती नाना छंदे नाही मोक्षपदी चाड नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी नाही मोक्षपदी चाड नाही मोक्षपदी चाड नाही मोक्षपदी चाड नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी 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 मातले वैष्णव वैष्णव मातले वैष्णव नटती नाना छंदे मातले वैष्णव 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 नटती नाना छंदे विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडलिक वरारी हरि विठ्ठल पुंडलिक वरारी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम लेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा समापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला करा समापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा समापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम